As, uh, respected all present here resource person dr sashikan annadathi sir and my dear participants very good morning to you all welcome to one week national e workshop on pet examination Today's is the fourth day session on 24th may 2022 i have the honor to introduce our very prolific and genius guest of honor today this task, uh, this task of introducing our guest of honor and speakers is a great privilege i know this one is difficult but tough he is a man of virtue and simplicity i feel elected to introduce him to everyone today today's morning session is going to be conducted by resource person, respected Doctor Sashikan Anadate, sir. Doctor Sashikan Anadate, sir is working as Assistant Professor in the Department of Mahavir Mahavidyalaya Kollapam. He is also head of. Uh, he is also head of Mahavir Competition Examination. He has qualified NET, SET, and PhD examination. He has provided his valuable guidance for various examinations, such as NET, SET and uh, competitive examination exams held for the position of deputy, uh, deputy position of deputy education officer in the department. He has published more than 50 dissertations and he participated in more than 100 national international and state level conferences he loves teaching and writing books is one of his hobbies sir i welcome your ideas to contribute to the success of examination i am honored to invite you to be the guest speaker for today's morning session the participants and organizers will benefit a lot from your expertise on the topic. If participants have any questions, please discuss at the end of sessions. Thank you, sir. Sir, you will be continued. Namaskar. Yes. माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना येस सर येस सर सायन्स सायन्स कॉलेज सायन्स कॉलेज नांदेड येथील नेट सेट गेट गायडन्स कमिटी मार्फत आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर डी यू गवई सर त्याचबरोबर प्राध्यापक आर्य मुनेश्वर सर डॉक्टर मोहसिना मॅडम सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी बंधू भगिनी यांचे यांना सर्वांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नेट सेट पेट परीक्षेच्या दृष्टीने अं संशोधन पद्धती रिसर्च मेथडॉलॉजी या विषयाची माहिती पाहणार आहोत या विषयाच्या अनुषंगाने आपण अ संशोधनाच्या ज्या विविध पद्धती आहेत यांचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत आणि नेट सेट पेट या परीक्षांना या या संदर्भात कसे प्रश्न विचारले जातात यांचीही आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला माझी पीपीटी शेअर करतो आणि त्या पीपीटीच्या मुद्द्यांना अनुसरून आपण याची चर्चा करूया हा तर तर सर्वप्रथम आता आपण संशोधन पद्धती वेगवेगळ्या पाहण्याच्या अगोदर या संशोधन पद्धतींच वर्गीकरण कशा कशा प्रकारे केलं जातं संशोधनाच्या पद्धतींचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आपण समजावून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे त्याची माहिती संकलनाची साधने संशोधनाची क्षेत्रे यांना अनुसरून संशोधनाच्या पद्धती काय करत असतो निवडत असतो आणि संशोधनाची समस्या निश्चित झाल्यानंतर त्यानुसार संशोधक काय करतो आपल्या संशोधनाच्या समस्येनुसार संशोधनाची पद्धती निवडत असतो तर मग आता विद्यार्थी मित्रांनो संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आहेत ऐतिहासिक संशोधन पद्धती प्रायोगिक संशोधन पद्धती वर्णनात्मक संशोधन पद्धती सर्वेक्षण पद्धती व्यक्ती अभ्यास पद्धती, पद्धती कार्योत्तर पद्धती वांशिक पद्धती आणि सहसंबंध पद्धती विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्याख्यानामध्ये आपण संशोधनाच्या या सर्व पद्धतींची माहिती पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो आपण अं आपण संशोधनाचे जे वेगवेगळे स्तर आहेत यावर या संशोधन पद्धतींचा आपल्या संशोधन समस्येनुसार अं अभ्यास आब संशोधन समस्येनुसार संशोधनाची पद्धती निवडून काय करत असतो अभ्यास करत असतो साधारणपणे आता एम एड एम एस डब्ल्यू एम फिल पी एच डी पोस्ट डॉक्टरेट आणि डिलीट या स्तरावर काय या पद्धतींचा अभ्यास त्या संशोधनाच्या समस्येनुसार केला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे संशोधनाचे स्वरूप आहे संशोधनाचे स्वरूप हे संस्था स्तरानुसार ते वेगवेगळे त्याचे प्रकार पडतात काही काही संशोधन ही, का ही, ही व्यक्तिगत स्तरावरची असतात काही संशोधने गट स्तरावरची असतात काही संशोधने संस्था स्तरावरची असतात तर काही संशोधने ही राज्य स्तरावरील असतात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो उद्दिष्टानुसार सुद्धा संशोधनाचे प्रकार आहेत मूलभूत संशोधन उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन आणि त्याचबरोबर क्षेत्रानुसार संशोधनाचे <स्वड़ी> वेगवेगळे प्रकार आहेत भाषा शास्त्रीय संशोधन सामाजिक संशोधन सामाजिक संशोधन अ त्याच्यानंतर आहे तत्वज्ञानात्मक संशोधन अर्थशास्त्रीय संशोधन मानसशास्त्रीय संशोधन त्याच्यानंतर जीवशास्त्रीय संशोधन आणि भौतिक संशोधन तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ह्या ज्या संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांची सविस्तर माहिती समजावून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती ऐतिहासिक संशोधन पद्धतीला हिस्टॉरिकल रिसर्च मेथड हिस्टॉरिकल रिसर्च मेथड असं म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो कि मानवी जीवनात मानवी जीवनाचा विकास विक, विकास हा प्राचीन काळ काळापासून का किंवा इतिहास पूर्व काळापासून झालेला आहे आणि मानवाची आज जी आपणाला वैज्ञानिक प्रगती दिसते त्याच्यावर अं तो जो वैज्ञानिक जी प्रगती आहे ही आपण भूतकाळापासून शिकवण घेऊन काय घडवून आणलेली आहे आणि मग त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भूतकालीन घटनांचा अभ्यास अभ्यास करून आपण जी शास्त्री शास्त्रीय मांडणी करतो त्याला ऐतिहासिक संशोधन असं म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक संशोधनामध्ये काय केलं जातं तर भूतकालीन घटनांचा योग्य अर्थ लावणे भूतकालीन घटनांकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणे त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या ऐतिहासिक घटना घडल्या म्हणजे गतकाळामध्ये ज्या घटना घडल्या त्या सर्व घटनांमागील कारणांचा शोध शोध आपण घेत असतो आणि हा शोध घेताना आपल्याला नवनवीन प्राथमिक व दुय्यम आधार सामग्री उपलब्ध होत असते आणि मग ती आधार सामग्री उपलब्ध झाल्यानंतर आपण घटनांचा नव्याने अनुवया अर्थ काय करत असतो लावत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आता ही, ही जी ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे ऐतिहासिक संशोधन पद्धतीची आपल्याला काय व्याख्या करता येईल तर भूतकालीन घटनांचे सुसंगत यथार्थ आणि वस्तुनिष्ठ वर्णन तसेच विश्लेषण करणारी वैज्ञानिक पद्धती म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती होय तर विद्यार्थी मित्रांनो या व्याख्यावरून आपणास काय अर्थ बोध होतो तर ऐतिहासिक संशोधन हे गतकाळाशी संबंधित असते गतकालीन मानवी समाजाच्या विकासाशी ते संबंधित असते त्याचबरोबर गतकाळातील वेगवेगळ्या अवशेषांशी ते संबंधित असते आणि या कालावधीमध्ये संबंधित जे काही पुरावे आहेत या पुराव्यांच्या आधारे सूक्ष्म विश्लेषण करून आपण या पद्धतीचं काय करत असतो या या पद्धतीच्या आधारे इतिहासाची मांडणी करत असतो आणि त्यालाच काय म्हणतात ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता ही जी ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे या ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे वेगवेगळे काय आहे महत्व आहे तर आता या ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं महत्व काय आहे तर आता परीक्षेला समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला खालीलपैकी कोणते ऐतिहासिक संशोधनाचे महत्व आहे आणि मग त्याच्यामध्ये पर्याय पर्याय देतील भूतकालीन सामाजिक व भौगोलिक बदलांचे ज्ञान संस्था व संघटनांच्या विकासाची माहिती आणि विविध कालावधीतील घटनांचा तुलनात्मक आढावा आणि वरील सर्व तर आपल्याला काय करावं लागेल तिथं वरील सर्व पर्याय निवडावा लागेल आणि काही वेळा काय करतील ऐतिहासिक संशोधनाचं महत्व सांगताना त्याच्याशी संबंधित मुद्द्यांची माहिती देऊन एखादं काय सर्वेक्षणाशी संबंधित सर्वेक्षण पद्धतीशी संबंधित विधान दिलं कोणती सर... विधान चुकीचे आहे हा तर इंग्लिश मध्ये बोल इंग्लिश मध्ये हा नाही मी इंग्लिश में नाही बोल सकता मैं मराठी में और हिंदी में आपको जानकारी दे सकता हूं. सर हॅलो सरपी पीपीटी मी काय करत तुम्हाला इंग्रजी मध्ये उपलब्ध दे करून देईल व्याख्यान झाल्यानंतर हॅलो सर तसं मराठी मीडियम चे जास्त एक दोन दोन चार असतील इंग्लिश मीडियमचे हा नाही आणि माझी पण अडचण अशी आहे की मला इंग्रजी बोलता नाही येत सर हिंदी भी, भी चलेगा मराठी सो मच मराठी सर हाँ, तो आप आ, हम हिंदी में भी कुछ बातें करेंगे तो आ, लेकिन मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है जो व्याकरण शुद्ध तभी भी मैं आपसे संवाद करूंगा हिंदी भाषा से तो तर आपली जी ऐतिहासिक संशोधनाचे जे महत्व आहे त्याच्यामध्ये भूतकालीन सामाजिक व भौगोलिक बदलांचे ज्ञान म्हणजे आ, मंजे, ये जो ऐतिहासिक संशोधन पद्धति है इसमें भूतकालीन घटनाओं का सामाजिक और भौतिक विश्लेषण किया जाता है उसमें संस्था और संगठनाओं की माहिती भी दी जाती है भारतीय संस्कृति की जानकारी भी अपना हमें ऐतिहासिक संशोधन के माध्यम से होती है और और उसी तरह से विभिन्न घटनाओं की तुलना करने के लिए भी ऐतिहासिक संशोधन पद्धति उपयुक्त है और और हम देखते हैं कि वर्तमान में विविध घटनाएं उपस्थित होती है या समस्याएं आती है तो उनका हम भूतकाल से संबंध जोड़ते हैं का है वर्तमान का काल संबंध जोड़ने ऐतिहासिक संशोधन पद्धति महत्वा है महत्वाची आहे। और और उसी तरह से हम हम हम, हम हमारे पुराने काल में या भूतकाल में कुछ गलतियां करते हैं उन, 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 उन गलतियों को टालने के लिए और भविष्यकालीन कुछ आव्हाने पेलने के लिए हम क्या करते हैं ऐतिहासिक संशोधन पद्धती का उपयोग करते है। और ये जो ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे ही जी ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आता या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण काय करणार आहोत समजावून घेणार आहोत हम्म तर सगळ्यात अगोदर काय रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे संशोधन समस्येची निवड त्याच्यानंतर काय माहितीचे संकलन सगळ्यात पहिल्यांदा ऐतिहासिक संशोधनामध्ये समजा तुम्हाला परीक्षेला आलं की ऐतिहासिक संशोधनामध्ये समस्या कशी असावी कशी नसावी कशी नसावी ऐतिहासिक संशोधनात समस्या कशी नसावी तर तर त्याच्यामध्ये पर्याय देतील संशोधन समस्या नेमक्या शब्दात मांडलेली असावी ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता लक्षात घेऊन मानलेली असावी तिसरं देतील कल्पना विलासावर आधारित असलेली असावी आणि त्याच्यानंतर काय संशोधन समस्या काळजीपूर्वक निवडलेली असावी तर याच्यातला जो तिसरा पर्याय आहे तो तो काय आहे चुकीचा आहे म्हणजे कल्पना विलास पे ऐतिहासिक संशोधन संशोधन की हम हम रिसर्च नाही करते है तो हम क्या करते है अपने भूतकाळ मे जो जो भी घटनाएं घडी है, है, उनका क्या करते है सही तरह से करके उनके और पुरावे के आधार से हम हम हे हम संशोधन समस्ये की काय काय कर, करतो आपण निवड करत असतो त्याच्यानंतर काय आहे माहितीचे संकलन म्हणजे कलेक्शन ऑफ डाटा कलेक्शन ऑफ डाटा तो तर हे जे ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे याच्यामध्ये माहितीचे संकलन करत असताना प्रायमरी सोर्सेस प्रायमरी सोर्सेस यालाच काय म्हणतात प्राथमिक स्त्रोत आणि सेकंडरी सोर्सेस म्हणजे दुय्यम स्त्रोत यांचा आपण काय करत असतो उपयोग करत असतो और ये प्रायमरी सोर्स क्या होता है आ, आ, जो है भूतकाल में घडी होती है उनको प्रत्यक्ष साक्षीदार जो व्यक्ती उन्होंने लिखे हुए सभी डॉक्युमेंट ये प्रायमरी सोर्सेस में आते है म्हणजे काय भूतकाळ भूतकालीन घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या किंवा तत्कालीन स्थितीची माहिती देणाऱ्या अवशेषांना काय म्हणतात प्राथमिक स्त्रोत म्हणतात आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जो जो व्यक्ती भूतकाळ मे प्रत्यक्ष साक्षीदार घटना वह क्या करते है जो प्रायमरी सोर्सेस उनका उपयोग करके जानकारी लिखते है कहते है दुय्यम स्त्रोत कहते है म्हणजेच काय की घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार नसलेल्या व्यक्तीने प्राथमिक स्त्रोतांच्या आधारे तयार केलेल्या अहवालास काय म्हणतात दुय्यम स्त्रोत असे म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो मग हे जे प्राथमिक हे जे प्रायमरी सोर्सेस हे या दुय्यम स्त्रोत हे सेकंडरी सोर्सेस आहे हे कोणते हे जे सोर्सेस आहे याच्यामध्ये दफ्तर नोंदी याला काय म्हणतात डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी असं म्हणतात आणि मग या डॉक्युमेंटरीमध्ये अधिकृत दफ्तर नोंदी सरकारी कागदपत्रे व्यक्तिगत कागदपत्रांची नोंदी आणि मग व्यक्तिगत कागद कागदपत्रामध्ये बाब बाबरनामा आहे विविध व्यक्ति ने लिखेली आत्मचरित्रे लोक कथा जो जो कथा है, परंपरा से मोखीक, मोखीक रूप रूप से हस्तांतरित होती जाती है उन्हें लोक लोकथा लोक कथा कहते हैं और और इनका भी क्या होता है प्राइमरी सोर्सेस में उपयोग किया जाता है का चित्रमय दफ्तर नोन उदाहरणार्थ प्राचीन काल वेगवेगळी समुद्रगुप्ताची नाणी आहेत वेगवेगळ्या सम्राट अशोकाच्या काळातील नाणी आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हो नाणी शिवराई नाणी आहेत आणि या नाण्यांच्या आधारे सुद्धा काय होतं तत्कालीन इतिहास आपल्याला समजून घेण्यास काय होते मदत होते त्याचबरोबर आज आद, आधुनिक काळामध्ये महात्मा गांधींची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विविध भाषणं उपलब्ध आहेत आपल्याला ऑडिओ ती ती ऑडिओ स्वरूपात मिळतात ते त्यांचं विश्लेषण करणे हे सुद्धा काय आहे प्राथमिक स्वरूपाचे सोर्सेस आहे और, और यांचा सुद्धा काय आहे प्रायमरी सोर्सेस मध्ये समावेश होतो परीक्षा में ऐसा प्रश्न पूछा जा सकता सगळ्या निम्नलिखित कौन सा प्रायमरी सोर्स नहीं है औ, और और उसमे सरकारी कागदपत्रे नानी ध्वनिफित ध्वनिफित और ज्ञानकोश या संदर्भ रेफरेंस बुक तो रेफर क्या है प्राइमरी सोर्स नहीं है रेफरेंस बुक क्या है प्राइमरी रेफरेंस बुक क्या है प्राइमरी, प्राइमरी सोर्स नहीं है रेफरेंस बुक क्या है दुय्यम स्त्रोत हे सेकंडरी सोर्सेस होतात तर परीक्षेला असंही विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक संशोधनाचा खालीलपैकी कोणता दुय्यम स्त्रोत नाही आणि मग पर्याय दिला जाईल ज्ञानकोश क्रमिक पाठ्यपुस्तके वर्तमानपत्रे आणि चौथा पर्याय दिला जाईल आत्मचरित्रे तर आत्मचरित्रे हे काय असतात त्या व्यक्तीनं स्वतः जे अनुभव घेतले जीवनामध्ये याच्या आधारे लेखन केलेलं असतं म्हणून आत्मचरित्र हे प्रायमरी सोर्स आहे आणि बाकीचे वरचे तीन काय आहे दुय्यम स्त्रोत आहे बहु विद्यार्थी मित्रों संकलित माहितीची की बाह्य व आंतरिक मीमांसा इंटरनल एंड एक्सटर्नल वैलिडिटी oh, yeah. तो जो जो डाटा कलेक्शन करता है करते है उसकी एक्सटर्नल और इंटरनल वैलिडिटी हम्म बगा जो ऐतिहासिक संशोधन है उसकी विश्वसनीयता पड़तालने के लिए या उसको उसकी जानकारी लेने के लिए हम क्या करते हैं बाह्य बाह्य और आंतरिक मीमांसा करते तर एक्सटर्नल व्हॅलिडिटी क्या आहे बाह्य मीमांसा माणांसा क्या आहे तर प्राप्त आधार सामग्रीच्या सत्यतेचा शोध घेण्यास प्रायमरी बाह्य मीमांसा असे म्हणतात आता उदाहरणार्थ काही काही कालावधीतील लाकूड उपलब्ध होत किंवा शाई रंग त्याचबरोबर किल्ल्यावरील लेख असतात शिलालेख असतात हम्म त्याचबरोबर व्यक्तीची वेगवेगळी हाड हाड आपल्याला काय खोतात जमिनीमध्ये सापडतात आणि मग यांचे काय करणे विश्लेषण करणे कशाच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे म्हणजे कार्बन चौदा पद्धतीचा वापर करून काय करणे त्यांचं विश्लेषण करणे ते कोणत्या कालावधीतील आहे त्याचं स्थान काय आहे त्याच लेखकाने ते साहित्य लिहिलेलं आहे का हा म्हणजे असं जी आम, आम, इस तर जो जानकारी आम्ही ऐतिहासिक घटनाओ बाह्यस्वरूप बारे, बारे से प्राप्त होते उसे एक्सटर्नल व्हॅलिडिटी असे कहते है और हम देखते हैं कि कुछ डॉक्यूमेंट तो हमें उपलब्ध हो जाते हैं लेकिन उसके अंदर क्या होती है गलत गलत की जानकारी के माध्यम से क्या है? होती है गलत ग, गलत तरह की जानकारी दी जाती है और इस यह यह जानकारी किस तरह गलत है यह हम आंतरिक मीमांसा यानी इंटरनल वैलिडिटी के माध्यम से जानते है आंतरिक मीमांसा का, का विद्यार्थी मित्रों तर बघा आता बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत यांचं बकरींमध्ये यांचं बखरींमध्ये काय केलं होतं चुकीच्या स्वरूपाची माहिती दिलेली होती परंतु आधुनिक काळातील इतिहासकारांनी काय केलं तत्कालीन परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची पत्र उपलब्ध केलेली आहेत आणि मग संशोधकांनी काय केलं या माहितीची पडताळणी केली आणि, माराज, माराज, के के आणि या बखरींमध्ये कशा पद्धतीनं चुकीची माहिती सांगण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याशी संबंधित हे काय केलं शोधून काढलं आणि मग आज काय केलं आणि आज आपण काय वाचतो इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं काय करू शकतो जाणू शकतो आणि अशा पद्धतीने और, और, और इसर सत्य स्वरूपा स्वरूप का इतिहास जाणणे केली हमें बाह्य और आंतरिक मीमांसा का उपयोग होता हे त्याच्या आणि मग त्याच्यानंतर माहितीचे अर्थनिर्वचन माहितीचे अर्थनिर्वचन इसको क्या विश्लेषण भी कहते हे माहिती का विश्लेषण करना भी माहिती का अर्थनिर्वचन हे आता माहितीची अर्थनिर्वचन करताना काय करतो संशोधक तर आंतरिक व बाह्य मीमांसा केल्यानंतर संशोधक काय करतो स्वतःची मते दृष्टिकोन बाजूला ठेवून पुराव्यांच्या आधारे जी माहिती मिळते त्या आधारावरच काय करतो निष्कर्ष तो मैं ऐसा कहना चाहता हूं कि संशोधक को जो आंतरिक और बाह्य मीमांसा के माध्यम से जानकारी मिलती है वह संशोधक क्या क्या करता है? अपनी अपने जो मते मत रहता है या दृष्टिकोण रहता है उसे बाजू में रखकर जो जो प्राइमरी और सेकेंडरी सोर्से सोर्सेस से है उसके आधार पर ही निष्कर्ष निष्कर्ष करता है निष्कर्ष तो काय कर कर करत असतो मांडत असतो आणि मग त्याच्यानंतर आहे अहवाल लेखन तर अशा पद्धतीनं अं पुराव्यांच्या आधारे संशोधक काय करतो स्पष्ट व नेमक्या भाषेमध्ये ऐतिहासिक संशोधनाची माहिती माहितीचे अहवाल लेखन करत असतो और ये जो ऐतिहासिक संशोधन हे इसके अलग अलग प्रकार हे तो कोण कोणसे प्रकार हे तो जो तो जीवन चरित्र विचार प्रभाव का अभ्यास कायदेशीर का, अभ्यास वैधानिक संशोधन कहते उसे और संघटना का इतिहास संदर्भ ग्रंथ रेफरेंस बुक और रेफरेंस बुक का स्टडी करना ये क्या है ऐतिहासिक रिसर्च हिस्टोरिकल रिसर्च मेथडोलॉजी के ये प्रकार है तो तर, आता जीवन चरित्र अभ्यास गत काल के लिए ज्यादा विविध प्रभावी व्यक्ति जा यांच्या जीवनाचा अभ्यास करण्याला काय म्हणतात ऐतिहासिक संशोधनातील जीवन चरित्रांचा अभ्यास बघा आपल्या भारताच्या इतिहासाला वेगवेगळ्या व्यक्तीने वेग दिशा दिशा दिली अं भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर सम्राट अशोक हर्षवर्धन त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज राज आधुनिक काळामध्ये राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर काय अं तर, तर कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काय केलेली के आहे भारताच्या एकंदरीतच शैक्षणिक एक सामाजिक जीवनाला काय केलेली आहे गती दिलेली आहे म्हणजे भारताचा राष्ट्रात्मक विकास म्हणजे राष्ट्रीय भावनेचा भारतामध्ये विकास करण्यामध्ये सामाजिक आडसरांचं निर्मूलन करण्यामध्ये या व्यक्तींनी काय केलेली आहे महत्वाची भूमिका निभावलेली आहे आणि आपणास माहितच आहे की भारतामध्ये समतेची चळवळ म्हणजे अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मग अशा व्यक्तींच्या जीवन चरित्राचा अभ्यास करणं हे काय तर अशा व्यक्तींच्या जीवन चरित्राचा अभ्यास करणं हे ऐतिहासिक संशोधनातील जीवनचरित्राच्या अभ्यासामध्ये तो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जीवन व कार्या अभ्यास और 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 इसके बाद में विचार प्रवाह का अध्ययन तो, तो, तो हमारे समाज में अ, अलग अलग कालावधि में अलग अलग कालावधि में अलग अलग विचार प्रवाह का क्या क्या होता है उगम होता है जिस तरह से जागतिकीकरण है उदारमतवाद है अ, नारीवाद है स्त्रीवाद स्त्रीवाद इसे कहते हैं ये जो विचार प्रवाह है उनका अध्ययन करना इसे क्या कहते हैं विचार प्रवाह का इतिहास कहते हैं जिस तरह हम इसमें एजुकेशनल फिलोसॉफी में देखते हैं तो निसर्गवाद निसर्गवादी तत्वज्ञा शालेय शिक्षण परिणाम ये का विचार प्रवाह अभ्यास करना अस मनता बघा आता वेगवेगळ्या वेग देशामध्ये वेगवेगळे विचार वेग प्रवाह प्रचलित असतात भारतानं लोकशाही तत्वज्ञान स्वीकारलं असल्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला काय न्याय स्वातंत्र्य समता या मूल्यांची माहिती आहे काही काही देशांमध्ये अजूनही काय आहे हुकुमशाही आहे तिथे या मूल्यांना महत्व नसतं म्हणजे विचार प्रवाहानुसार सुद्धा कायद्यांचे स्वरूप बदलत असल्याचं आपल्याला दिसते याच्यानंतर आहे वैधानिक संशोधन मंजे लॉ लॉ के बारे में जो संशोधन ऐतिहासिक संशोधन पद्धति में किया जाता है उसे वैधानिक या कायदेशीर संशोधन लॉ लॉ रिसर्च ऐसे कहते हैं विविध विविध कायदे और नियमों का अभ्यास जिस पद्धति में किया जाता है उसे वैधानिक संशोधन कहते हैं हमारे समाज में अलग अलग तरह के आ, कानून है उन कानूनों का अभ्यास करना उस, उस, उनके उन, उनका समाज पर जो प्रभाव पड़ता है उसकी जानकारी लेना उसे वैधानिक संशोधन कहते हैं और इसी तरह से हमारे समाज के विकास में अनेक संस्थाओं का योगना योगदान है जैसा पश्चिम महाराष्ट्र में नहीं कह सकते संपूर्ण भारत भारत में रेत शिक्षण संस्था का, का कार्य का विस्तार हुआ है रेत रह, शिक्षण संस्था के माध्यम से कर्मवीर भाऊराव पाटिल पाटिल कर्मवीर भावराव पाटील यांनी काय केलेलं आहे समाजातील वेगवेगळ्या गोरगरीब वर्गाला काय केलं शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मग और इस तरह से विविध विभिन्न संस्थाओं का अध्ययन करना इसे संस्था और संघटना का इतिहास कहते ते है आणि आपण बघा ऐतिहासिक संशोधन करत असताना प्रत्येक कालावधीचे काही पुरावे उपलब्ध होत नाही आणि मग अशा वेळी आपण परकी यांनी लिहून ठेवलेले पूर्व गत काळामध्ये लिहून ठेवलेले काही पुस्तक अभ्यासून आपण काय करतो वर्तमान काळामध्ये त्या काळाचा अन्वय अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काय म्हणतात संदर्भ ग्रंथ व संशोधनाचा अभ्यास असं म्हणतात त्याच्यानंतर आता आपण पुढचं पुढचं जे आहे वर्णनात्मक संशोधन पद्धतीची माहिती बघूया म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडची आपण काय केली आता माहिती बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडची काय केलेली व्याख्या केलेली आहे त्याची मी तुम्हाला थोडक्यात मराठीत माहिती सांगतो कि सगळ्यात अगोदर लक्षात घ्या म्हणजे परीक्षेला तुम्हाला प्रश्न आला की भारतामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठातून कोणत्या संशोधनावर भर दिला जात आहे वर्णनात्मक संशोधन पद्धतीवर आपल्या भारतामध्ये सर्व विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणात भर दिला भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठातील सत्तर टक्के संशोधन ही वर्णनात्मक संशोधन पद्धतीची निगडीत असल्याचं आपल्याला दिसतं आता वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव रिसर्च मेथड म्हणजे काय तर तर आता मी हिंदी मध्ये याची व्याख्या सांगेल की वर्तमान में जो सद्यस्थिती होती है। वर्तमान में जो सद्यस्थिती होती आहे वर्तमान में जो समस्या है होती है समाज में लोगों के जो अलग अलग मत होते है। उसके बारे मे वस्तुस्थितीजनक जानकारी प्राप्त करना इसे क्या कहते है वर्णनात्मक संशोधन पद्धती कहते है म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो वर्तमान काळातील सद्यस्थिती वर्तमानातील विविध समस्या समाजातील विविध प्रवृत्ती व लोकांची असणारी मते इत्यादी संबंधी वस्तुस्थितीजनक माहिती मिळवणारी पद्धती म्हणजे काय वर्णनात्मक संशोधन पद्धती होय आता विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक व्याख्या लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल वर्णनात्मक पद्धतीची वैशिष्ट्ये परीक्षेला विचारले जातील आणि त्याच्यामध्ये विचारतील की वर्णनात्मक पद्धतीचे वैशिष्ट्य कोणतं नाही तर मग तुम्हाला ते काय केलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे तर जॉन बेस्ट असं म्हणतात की वर्णनात्मक संशोधन पद्धती सद्यस्थितीत काय आहे याचे वर्णन व अर्थनिर्वचन करते म्हणजे सद्यस्थितीत काय आहे याचं काय करते वर्णन व अर्थनिर्वचन करते कोणती स्थिती किंवा संबंध अस्तित्वात आहे कोणती मते आहेत कोणती मते अस्तित्वात आहेत कोणत्या प्रक्रिया वर्तमानात चालू आहेत कोणते परिणाम एखाद्या घटनेचे दिसून येतात आणि कोणती प्रवृत्ती विकसित पावत आहेत या व अशा बाबींची माहिती वर्णनात्मक संशोधन पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला मिळते और और इस तरह से हम कहते है कह सकते सगते की वर्णनात्मक वर्णनात्मक पद्धती आहे डिस्क्रिप्टिव रिसर्च मेथड जो आहे उसमें से हमें यह जानकारी मिलती है कि वर्तमान वर्तमान काल में विभिन्न क्षेत्र में कैसी परिस्थिति है और और इस वर्णनात्मक संशोधन पद्धति पद्धति के पद्धति से हम मूलभूत स्वरूप की जानकारी संकलित कर सकते हैं यह जानकारी संकलित होने के बाद में हम उसका टैबुलेशन सारणीकरण कर, कर सकते हैं और उसका विश्लेषण और अर्थ निर्वचन कर सकते हैं वर्णनात्मक संशोधन पद्धति के माध्यम से हम संख्यात्मक और गुणात्मक दोनों तरह दो, दोनों तरह की जानकारी प्राप्त कर सकते है और और वर्णनात्मक संशोधन पद्धति की यह विशेषता है कि इसके लिए हम प्रश्नावली क्वेश्चनियर मुलाखत इंटरव्यू कसोट्या, निरीक्षण ऑब्जर्वेशन इन इन जो आ, यह, यह जे हे जी संशोधनाची साधना आहे त्यांचा आपण काय करू शकतो उपयोग करू शकतो अभिये जो वर्णनात्मक संशोधन पद्धती डिस्क्रिप्टिव रिसर्च मेथड याचे वेगवेगळे वेग, वेग, प्रकार आहेत आता परीक्षेला विचारतील की वर्णनात्मक संशोधनाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही आणि मग पर्याय देतील सर्वेक्षण पद्धती व्यक्ती अभ्यास पद्धती कार्योत्तर पद्धती आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल ऐतिहासिक संशोधन पद्धती हा वर्णनात्मक संशोधनाचा प्रकार नाही तर कोणते प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वेक्षण पद्धती रिसर, रिसर्च सर्वे मेथड व्यक्ती अभ्यास पद्धती केस स्टडी मेथड कार्योत्तर पद्धती एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च मेथड वांशिक पद्धती जेनेटिक मेथड या डेव्हलपमेंट रिसर्च मेथड सहसंबंध पद्धती कोरिलेशन मेथड कळते ते हे और आप, तर आता आपण या पद्धतींची माहिती बघूया तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो सर्वेक्षण पद्धतीची माहिती आपण बघूया अ तर आता ही जी योज अ सर्वेक्षण पद्धती आहे हिला काय म्हणतात सर्वे मेथड असं म्हणतात आता सर्वेक्षण पद्धतीची एक व्याख्या लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि ही बाब लक्षात ठेवा की सर्वेक्षण पद्धती ही वर्तमानकालीन जीवनाशी संबंधित असते आता वर्तमान काळामध्ये आपल्याला कोण आप कोणत्या समस्यांचं सामोरे सामोरे जावं लागते विद्यार्थी मित्रांनो तर बेरोजगारी आहे हा एखादी पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नाही आणि मग अशा विनिराशा येते म्हणजे आपण बेरोजगारीचा काय होतो अनुभव घेतो किंवा सध्या काही वेळा समाजामध्ये काही अ वाद वादविवाद होतात आणि मग हे वादविवाद कसे कमी करायचे यावर शासन काय करतं उपाययोजना करतं त्याचबरोबर स्त्रियांना संरक्षणाच्या दृष्टीने विविध कायद्यांबाबत लोकांची मतं आजमावतं आणि सध्याचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये काय करतं दुरुस्ती करतं किंवा सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात या योजनांची या योजनांबाबत लोकांना काय वाटतं याचा अभ्यास करणं यालाच काय म्हणतात सर्वेक्षण पद्धती असं म्हणतात तर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो सर्वेक्षण पद्धती एका विशिष्ट वेळेच्या परिस्थितीत अगदी मोठ्या जनसंख्येच्या संदर्भात माहिती संकलित करण्यात येते म्हणजे सर्वेक्षण पद्धतीमध्ये मोठ्या जनसंख्येच्या संदर्भात काय होतं माहिती संकलित केली जाते आणि मग कोणत्याही एका व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्याशी याचा संबंध नसतो तर त्या समूहाच्या मध्यवृत्तीशी म्हणजे लोकांची मतं काही काही वेळा टोकाची असतात पण बहुतेकांची मतं कशी असतात मध्यम स्वरूपाची असतात आणि मग याच्यातून एका व्यक्तीचं मत विचारत न घेता सर्व व्यक्तींची मतं मत लक्षात घेऊन त्याच्या आधारे काय करतो आपण निष्कर्ष काढतो असतो म्हणजेच काय की सर्वेक्षणाचा संबंध मोठ्या संख्येमधून माहिती काढून त्यावरून निघालेल्या सर्वसामान्य संख्याशास्त्रीय माहितीशी त्याचा संबंध असतो म्हणजेच याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो ही जी सर्वेक्षण पद्धती आहे सर्वेक्षण पद्धती ही ही जी पद्धती आहे ही पद्धती कशी आहे ही छेदात्मक पद्धती आहे तिरेक छेदात्मक पद्धती म्हणजे क्रॉस सेक्शनल मेथड क्रॉस सेक्शनल मेथड मेथड असं म्हणतात आता क्रॉस सेक्शनल मेथड म्हणजे काय कि आ, एकाच कालावधीतील लोकांची मत अभ्यासणे म्हणजे वर्तमानात घडणाऱ्या घटने एखाद्या घटनेबाबत लोकांची मत अभ्यासणे याला काय म्हणतात तिरेक छेदात्मक स्वरूपाचा अभ्यास आणि एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून ते ठराविक पंचवीस वर्ष होईपर्यंत वीस वर्ष होईपर्यंत तिच्या जीवनाचा अभ्यास करणे याला काय म्हणतात रिकांमक पद्धती म्हणतात म्हणजे लॉंगिट्युड्युशनल मेथड आणि याला काय म्हणतात क्रॉस सेक्शनल मेथड असं म्हणतात त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो जनसंख्येच्या वैशिष्ट्यांची माहिती अं म्हणजे रिसर्च मध्ये जो पॉप्युलेशन होते आहे उसके के बारे में जानकारी लेना यह म्हणजे हे काय आहे सर्वेक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य आहे और सर्वेक्षण पद्धति की यह भी विशेषता है कि कम समय में हम अधिक जानकारी इसके माध्यम से प्राप्त कर सकते हैं क्योंकि प्रयोग के लिए ऐतिहासिक संशोधन के लिए आ, हमें प्र, प्रयोग के लिए परिस्थितियों का नियंत्रण करना चाहिए प्रयोग के लिए खोली खोली चाहिए लेकिन सर्वेक्षण पद्धति में क्या करते हैं हम लोगों के जो आ, मत हे में जानकारी लेते हे म्हणजे समाजातील लोकांची मतं आहेत विश्वास आहेत विचार आहेत त्याची काय करतो आपण तात्काळ लोकांकडे फिरून म्हणजे प्रश्नावली देऊन मुलाखती देऊन काय करू शकतो त्याची माहिती प्राप्त करू शकतो म्हणजे कमी वेळेत अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी सर्वेक्षण पद्धती काय कुत असते उपयुक्त ठरत असते त्याचबरोबर स्थानिक समस्यांचे शीघ्र निराकरण करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे म्हणजे एखादा नगरसेवक काय करू शकतो आपल्या कॉलनीमध्ये सर्वेक्षण करू शकतो लोकांना काय समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत का स्वच्छतेच्या समस्या आहेत का लोकांना वेळेवर कचऱ्याची गाडी येत नाही अशा वेगवेगळ्या समस्या काय करू शकतो तो ऐकून घेऊन त्या समस्यांचे काय करू शकतो निराकरण करू शकतो आणि त्याच्यासाठी तो सर्वेक्षण पद्धतीचा सर्वे म्हणजे सर्वे घेऊन काय करू शकतो लोकांचे मते आजमावू शकतो आणि त्याच्यानंतरच आहे संख्यात्मक व गुणात्मक महत्ति मे क्वालिटेटिव एंड क्वॉंटिटिव इन्फॉर्मेशन क्वॉंटिटेटिव एंड क्वालिटेटिव इन्फॉर्मेशन सर्वेक्षण पद्धति के माध्यम से हमें संख्यात्मक और गुणात्मक जानकारी प्राप्त होती है गुणात्मक जानकारी यानी क्या uh, लोगों के लोगों का जो विश्वास होता है लो, लोगों के जो लोग मतलब ही समस्या बेड़ती त्यांची संख्या हा समाजातील दहा दहा वर्षाखाली शाळेतनं जाणारी किती मुलं आहेत त्यांची संख्या याला काय अशा पद्धतीचे काय संख्यात्मक व गुणात्मक माहिती काय होते सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकते आता त्याचबरोबर ही जी सर्वेक्षण पद्धती आहे सर्वेक्षण पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत लोकमत सर्वेक्षण लोकमत सर्वेक्षण यांनी पब्लिक ओपिनियन सर्वे पब्लिक ओपिनियन सर्वे ये इसे क्या कहते हैं लोकमत सर्वेक्षण कहते हैं यानी समाज में लोगों को जो शिक्षण आरोग्य है शहर में जो सोई सुविधा है उसके बारे में लोगों के मत विचार लो, लोगों के जो लोकांची जी मत है विचार मतलब लोकमत सर्वेक्षण पब्लिक ओपिनियन सर्वे अला त्याच्यानंतर सामाजिक सर्वेक्षण सामाजिक सर्वेक्षण किसे कहते हैं तो सोशल सर्वे सोशल सर्वे यानी सामाजिक सर्वेक्षण मतलब समाज में किस किस जाति को आरक्षण देना चाहिए समाज में किस जाति के लिए शासन ने आर्थिक उपाय योजना करना चाहिए किस जाति को जाति में ज्यादा शिक्षा शिक्षा का प्रमाण नहीं है उसे उसे आर्थिक लाभ की कौन सी योजनाएं देनी चाहिए इस तरह से समाज में वेगवेग जो जात वर्ग समूह होते हे बारे में हम जो सर्वेक्षण करते कर, करते उसे सामाजिक सर्वेक्षण कहते म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये आदिवासी भागामध्ये कुपोषणग्रस्त मुले असतात आणि मग ह्या कुपोषणग्रस्त बालकांचं प्रमाण कमी कसं करायचं त्यांना पोषक आहार कसा का उपलब्ध होईल याची काळजी कशी घ्यायची त्याचबरोबर काही विडी कामगारांचे प्रश्न असतात बेरोजगारांच्या समस्या असतात पुनर्वसना वसन केलेल्या लोकांच्या समस्या असतात धरणग्रस्तांच्या समस्या असतात यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर काय करणे उपाययोजना करणे याला काय म्हणतात सामाजिक सर्वेक्षण असं म्हणतात म्हणजे बघा धरणग्रस्त भागामध्ये भागातल्या लोकांच्या जीवनावर आधारित राजन गवस यांनी कादंबरी लिहिलेली आहे त्या कादंबरीमधून आपल्याला त्यांच्या समस्या समजून येतात त्याचबरोबर आता शालेय सर्वेक्षण शालेय सर्वेक्षण म्हणजे स्कूल सर्वे म्हणजे एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये कशा पद्धतीने अध्यापन चालतं तिथे सोयी सुविधा उपलब्ध आहेत का त्याचा आढावा हो घेणं म्हणजे शालेय सर्वेक्षण होय म्हणजेच काय की एखादी कॉलेज कॉलेज और संस्था संस्था मध्ये किस तर का अध्ययन अध्यापन जा रहा आहे जो विद्यार्थी वहां पर आ रहे हैं, उन्हें पूरे सी सोई सुविधा उपलब्ध हो रही है या नहीं इस बारे में जानकारी प्राप्त करना इसे क्या कहते हैं स्कूल सर्वे कहते हैं उसके बारे में है सर्वेक्षण परीक्षण सर्वे टेस्टिंग अः मेका विद्यार्थियों मध्य विविध गुणा की वर्तमान स्थिति कड़ावे विद्यार्थियों में जो वेगवे वे, गुण रहते या उनकी जो रहती है के बारे में प्रमाणित चाचणी के माध्यम से जानकारी प्राप्त करना इसे क्या कहते हैं सर्वेक्षण परीक्षण कहते है सर्वेक्षण परीक्षण कळते है अं म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की सर्वेक्षण परीक्षण म्हणजे काय विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विविध गुणांची वर्तमान स्थिती कळावी म्हणून प्रमाणित चाचण्यांच्या आधारे त्यांची मापन करणे याला काय म्हणतात सर्वेक्षण परीक्षण असे म्हणतात म्हणजे परीक्षेला असं असं असा प्रश्न येईल खालीलपैकी अं सर्वेक्षण परीक्षणाची उदाहरणे कोणती आहेत तर संपादन परीक्षण म्हणजे विद्यार्थीची परीक्षा घेऊन त्याचं संपादन तपासणे त्याच्यानंतर काय बुद्धिमत्ता परीक्षण बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे साधारण आहे उच्च आहे प्रतिभावान आहे त्याच्यानंतर व्यक्तिमत्व परीक्षण व्यक्तिमत्व परीक्षणामध्ये अंतर्मुख आहे बहिर्मुख आहे याचा आढावा घेणं हो हे सगळं कशामध्ये येतं सर्वेक्षण परीक्षण म्हणजे काय सर्वे टेस्टिंग मध्ये येतं त्याच्या बाद दस्तऐवज वारंवारिता सर्वेक्षण दस्तऐवज वारंवारिता सर्वेक्षण को कहते डॉक्युमेंटरी फ्रिक्वेन्सी सर्वे याने इति इतिहास में कुछ ऐसे घटनाय होती है उन, उनके बारे में हम प्राइमरी और सेकेंडरी सोर्सेस उपलब्ध नहीं होते तो हम क्या करते हैं किताब में जो जानकारी दी हुई दी हुई है उसका उपयोग करके उस उस घटनाओं के बारे में क्या करते हैं विश्लेषण करते हैं उसे क्या कहते हैं दस्तेवज वारंवारता सर्वेक्षण यानी डॉक्यूमेंटरी फ्रीक्वेंसी सर्वे मंजे का है उपलब्ध दस्तेवजांचा आधारित त्यात आधारुन इनारिया विशिष्ट वारंवारिते सद्यस्थितीचे स्थितीचे वर्णन व स्पष्टीकरण करण्यास दस्तऐवज वारंवारिता सर्वेक्षण असं म्हणतात म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद पुस्तकात एखाद पुस्तक वाचून लेखकाला नेमकं का काय म्हणायचं आहे याचं आपण काय करू शकतो विश्लेषण करू शकतो किंवा अभ्यासक्रम वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जे अभ्यासक्रम असतात त्याचे सुद्धा विश्लेषण करणे हे दस्तऐवज वारंवार सर्वेक्षणामध्ये येतं किंवा एखाद्या व्यक्ती बोलत असताना वारंवार कोणता शब्द वापरते त्याच्या आधार त्या व्यक्तीचा शब्द संपत्तीचं विश्लेषण करता येतं त्याचबरोबर नमुन्याचं विश्लेषण सुद्धा आपल्याला काय होतं करता येतं त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यादर्श सर्वेक्षण न्यादर्श सर्वेक्षण म्हणजे सॅम्पल सर्वे आता सॅम्पल सर्वे म्हणजे काय की मोठ्या जनसंख्येशी संबंधित सर्व माहिती मिळवणे काय होते संशोधकाला अवघड असते आणि मग अशा अशा वेळी संशोधक काय करतो त्या जनसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा लहान नमुना निवडतो आणि यालाच काय म्हणतात सर्वेक्षण न्यादर्श सर्वेक्षण असं म्हणतात याला इंग्रजी मध्ये सॅम्पल सर्वे असं म्हणतात तो सर्वेक्षण कसे कहते जब जब संशोधक पूरी से पॉप्युलेशन के पास जा नाही सकता तब व रिसर्चर क्या कहता है पॉप्युलेशन के सरिका न्यादर्श नमुना नमुन, नम, नम नमुना निवड के उसके बारे में जो कर, करता है उसे हैदर्श सर्वेक्षण करते है। उसके अनुधावन अभ्यास पाठपुरावा अभ्यास म्हणजे काय अनुधावन अभ्यास हम्म तर आता अनुधावन अभ्यास अभ्यास यायला काय म्हणतात फॉलोअप स्टडीज फॉलोअप स्टडी म्हणजे काय कि एखाद्या वेगवेगळ्या शासनाची योजना राबवल्या जातात म्हणजे आ, आता वेगवेगळ्या घरोघरी काय आपला गॅस सिलेंडर पोहोचण्याची उज्ज्वजला योजना आहे त्याचबरोबर लोकांना कोरोनाच्या काळामध्ये शासनाने काय केलं मोफत अन्नधान्याचं वाटप केलं त्याचबरोबर लोकांना काय लोकांना ज्यांना खायला अन्न मिळत नाही अशा लोकांसाठी अन्नगृहे अशा योजनांची यशस्वीता काय आहे त्यांची परिणामकारकता व उपयुक्तता किती आहे आणि आगामी काळामध्ये या या योजनांमध्ये आणखी कोणते बदल केले म्हणजे लोकांना अधिक फायदा होईल याचा अभ्यास करणे म्हणजे काय फॉलोअप स्टडीज असं त्याला म्हणतात या आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वेक्षण पद्धतीची जी एक पद्धती आहे व्यक्ती अभ्यास पद्धती व्यक्ती अभ्यास आप पद्धतीची आपण माहिती बघूया तर व्यक्ती अभ्यास पद्धतीला काय म्हणतात केस स्टडी मेथड आता केस स्टडी हा शब्द कुठून आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर मेडिकल मेडिकल से, माध्यम से केस स्टडी हि संकल्पना शिक्षा क्षेत्र मे आई है म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जा, जातो आणि आपल्याला नेमकं काय झालेलं आहे त्या आजाराचं निदान करतो त्याच पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात आणि मग या घटना घडण्याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेणं म्हणजे सामाजिक घडणाऱ्या घटनांची कारण काय आहेत हे जाणून घेणारी पद्धती म्हणजे काय व्यक्ती अभ्यास पद्धती होय म्हणजे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ही व्याख्या बघा अं ही व्याख्या बघा की व्यक्ती अभ्यास ही गुणात्मक विश्लेषणाची अशी पद्धती आहे ज्यामध्ये व्यक्ती परिस्थिती किंवा संस्थांचे अत्यंत काळजीपूर्वक आणि संपूर्ण निरीक्षण केले जाते म्हणजे या पद्धतीमध्ये व्यक्तीचे व्यक्तीचे संस्थांचे एखाद्या गावाचे काय केले जाते सर्वेक्षण केले जाते आता परीक्षेला असं विचारलं जाऊ परीक्षा मे ऐसा प्रश्न पूछा जा सकता है की केस स्टडी मेथड मे कोणते कोणत्या बाबींचा समावेश होतो तर व्यक्तींचा अभ्यास करणे आणि समुदायाचा अभ्यास करणे या दोन्ही बाबींचा केस स्टडी मध्ये समावेश होतो म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अभ्यास आप आपण करू शकतो त्याचबरोबर एखादी व्यक्ती गुन्हेगार कशी झाली त्या व्यक्तीचा सुद्धा अभ्यास करू शकतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या समुदायाचा आदिवासी समुदाय आहे भटके विमुक्त समुदाय आहे त्याचबरोबर दुर्गम भागात लोकांच भागा राहणाऱ्या लोकांचे समुदाय आहे यांचा अभ्यास करणं आता दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकांची लोकभाषा वेगळी असते तिचं काय करणं नोंदी करून घेणं आणि त्या आधारे त्या समुदायाची संस्कृती समाजासमोर मांडण्याला काय म्हणतात व्यक्ती अभ्यास पद्धतीद्वारे केलेला अभ्यास म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो एक बाब लक्षात ठेवा की ही जी केस स्टडी मेथड आहे ही केस स्टडी मेथड ही समाजशास्त्रज्ञ हार्बर्ट स्पेन्सर म्हणजे हा समाजशास्त्राचा जो एक जे एक विद्वान व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे काय हार्बर्ट स्पेन्सर यांनी व्यक्ती अभ्यास केस स्टडी मेथडची मांडणी केलेली आहे आणि ही जी केस स्टडी मेथड आहे له, या, के या केस मेथड ला व्यवस्थित रूप फेडरिक ले प्ले फेडरिक ले प्ले यांनी काय केलेलं आहे या केस स्टडी मेथड ला व्यवस्थित रूप दिले असल्याचं आता ही जी केस स्टडी मेथड आहे हिची वैशिष्ट्य कोणती आहेत ती आपण आता समजावून घेऊया म्हणजे बघा दीर्घ कालावधी व्यक्ती अभ्यास पद्धतीचं वैशिष्ट्य पहिलं काय आहे दीर्घ कालावधी म्हणजे व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये एखाद्या समूहाचा समुदायाचा अभ्यास करायच करा, करायचा असला तर आपल्याला काय करावं लागतो दीर्घकाळ वेळ द्यावा लागतो म्हणजे त्या व्यक्तीच्या सहवासात राहणं ती जिथं नोकरी करत असेल तिथं जाणं तिच्या समुदायाची माहिती घेणं असं काही असं ठराविक कालावधीचं काला ते काम नसेल तर त्याला काय लागतो दीर्घ कालावधी लागू शकतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची आणि तिच्या विचार पद्धतीची तिच्या जीवन संस्कृतीची काय होईल माहिती मिळू शकेल त्याचबरोबर अं त्याचबरोबर एखाद्या समुदायाच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास आप आपल्याला करायचा असेल तर व्यक्ती अभ्यास पद्धतीद्वारे सखोल अभ्यास करता येऊ शकतो आधारणार उदाहरणार्थ कोलाम आदिवासी जमात आहे किंवा गोंड आदिवासी जमात आहे यांची जीवन पद्धती कशी आहे खानपानाची पद्धती कशी आहे त्याच्यानंतर यांच्यामध्ये विवाह कोणत्या पद्धतीने केले केले जातात हा यांची बोली भाषेचे स्वरूप काय आहे यांच्यामध्ये कोणते सण उत्सव साजरे केले जातात त्याच्यानंतर अं ते आपलं जीविकोपार्जन कशा पद्धतीने करतात यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे ही असं सगळं एकंदरीतच गोंड गोंड आदिवासी लोकांच्या जीवन पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला काय होईल व्यक्ती अभ्यास पद्धती म्हणजे केस स्टडी मेथड काय उपयुक्त ठरेल त्याच्यानंतर काय आहे गुणात्मक का अध्ययन गुणात्मक अध्ययन म्हणजे क्वालिटेटिव्ह अं क्वालिटेटिव्ह लर, लर, लर। लर्निंग किंवा म्हणजे गुणात्मक अध्ययन म्हणजे काय लोकांच्या स्वभावाचं लोकांच्या विशेषतेच लोकांच्या विश्वासाच अं लोकांची मतं काय लोका आहेत देन देन याच काय करणे नोंद नोंद घेणे याला काय म्हणतात गुणात्मक का अध्ययन देन असं म्हणतात आणि उपाययोजना म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपण चांगल्या बाबी जाणून घेतल्या पण काही काही व्यक्ती गुन्हेगार असतात आणि मग अशा गुन्हेगार व्यक्ती कशा तरी वागतात आणि मग त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा अभ्यास काय केला जातो व्यक्ती अभ्यास पद्धतीद्वारे म्हणजे केस स्टडी मेथडद्वारे केला जातो त्याच्यानंतर काय पाठपुरावा पाठपुरावा आता पाठपुरावा म्हणजे काय कि फॉलोअप स्टडी म्हणजे काय कि एखाद्या व्यक्तीचं किंवा समुदायाचं आपण सर्वेक्षण केलं आणि त्यांना आपण काही सुधारणा सुचवल्या किंवा काही बदल सुचवल्या आणि मग त्या समुदायाचा सुधारणा कितपत झाली व्यक्तीमध्ये किंवा समूहामध्ये याचा अभ्यास करणे याला काय म्हणतात पाठपुरावा असं म्हणतात आणि व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये पाठपुरावा सुद्धा त्या संशोधक व्यक्तीनं वेळोवेळी घेणं अपेक्षित आहे म्हणजे एखाद्या समूहाला बोली भाषेतून शिक्षणाची कमतरता आहे आणि मग अशा वेळी संशोधकांना तिथे जाऊन त्यांच्या बोलीभाषेमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली त्यांच्या बोलीभाषेमध्ये पाठ अध्यापन केलं वेगवेगळ्या विषयांचा आणि मग याच्याद्वारे विद्यार्थ्यांना किती फायदा झाला आणि आणखी त्यांना फायदा करून देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार काय केला होता व्यक्ती अभ्यास पद्धती पद्धतीमध्ये केला जात असल्याचं आपल्याला दिसतं आता पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो आता आता ही जी व्यक्ती अभ्यास पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये संशोधक काय करतो कि व्यक्तीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष तिला भेटतो म्हणजे त्याची मुलाखत घेतो त्याचबरोबर त्या व्यक्तीची दैनंदिनी असेल तिचं सुद्धा विश्लेषण करतो म्हणजे बघा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या दैनंदिनी सुद्धा उपलब्ध आहेत पंडित नेहरूंनी लिहिलेली वेगवेगळी पत्र पत्र उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांची डाय डायरी सुद्धा उपलब्ध आहेत आणि मग यांचा अभ्यास आप करून आपण तत्कालीन जीवनाशी संबंधित माहिती प्राप्त करू शकतो आणि त्यांची विचार करण्याची पद्धती समजावून घेऊ शकतो म्हणजे एखाद्या व्यक्ती व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये व्यक्तीची दैनंदिनी मुलाखत जीवन चरित्र त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र त्याचबरोबर वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखती त्याचबरोबर त्या व्यक्तींबाबत ती जिथं कार्यरत होती तिथं किल्ल्या नोंदी याच्या आधारे त्या व्यक्तीची आपल्याला माहिती मिळते आणि अशा पद्धतीने व्यक्ती अभ्यास पद्धती व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असून ती व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करते व समुदायाच्या आणि त्याच्या आधारे आणखी विकास होण्यासाठी उपाययोजना सुचवत असते आता पुर पुढची पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो कार्योत्तर पद्धती कार्योत्तर पद्धतीला एक्सपोस्ट फॅक्टू मेथड असं म्हणतात म्हणजे म्हणजे जेव्हा आपल्याला प्रायोगिक संशोधन पद्धती वापरणं शक्य नसत तेव्हा आपण काय करतो कार्योत्तर पद्धतीचा म्हणजे काय एक्सपोस्ट फॅक्टू मेथड पद्धतीचा उपयोग करतो आणि या पद्धतीलाच काय म्हणतात तुलनात्मक कार्यकारण पद्धती म्हणजे कॅज्युअल कॉम्प कॉम्पेरेटिव्ह मेथड कॅज्युअल कॉम्परेटिव्ह मेथड असं म्हणतात म्हणजे काय तुलनात्मक कार्यकारण पद्धती असं सुद्धा या पद्धतीला म्हंटल जात म्हणजे एखादा समाज मे एखादा म्हणजे समाजातील एखादं बालक बाल गुन्हेगार का झालं याचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक संशोधन पद्धती उपयुक्त नाही तर जी जी मुलं बाल गुन्हेगार झालेली आहेत अशा अशा मुलांकडे जाऊन त्यांचं निरीक्षण करून त्यांच्याशी त्यांची मुलाखत घेऊन ते बाल गुन्हेगार होण्या मागील कारण शोधणं काय म्हणतात कार्योत्तर पद्धती असं म्हणतात म्हणजे कार्योत्तर पद्धतीत काय काय केलं विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत म्हणजे विशिष्ट परिणाम दिसून येणारी घटना घटना तिथे पाहिली जाते म्हणजे कुपोषणाचं प्रमाण काही दुर्गम भागामध्ये आढळतं मग तिथंच बरं आढळतं तिथं शासनाच्या वेगवेगळ्या योजना पोहोचतात का तिथं स्वस्त रेशन धान्याचं दुकान उपलब्ध आहे का अश्या वेगवेगळ्या गोष्टींचा वेग वेग आपण काय करू शकतो आढावा घेऊ शकतो आणि या तुलनात्मक कार्यकारण पद्धतीमध्ये काय केलं जातं जिथं विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तिथली परिस्थिती आणि त्याच्या संदर्भातच दुसऱ्या ठिकाणची परिस्थिती यांचा काय केलं जातं तुलना केली जाते आणि मग यांच्यातील वेगळे पण काय केलं जातं शोधून काढलं जातं आणि मग एखादी विशिष्ट समस्या का बरं निर्माण झाली हे काय जातं तिथं मांडलं जातं आता ही जी कॅज्युअल कंपॅरेटिव्ह मेथड आहे म्हणजे काय एक्सपोस्ट फॅक्टो मेथड जी आहे याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत तर आता कोणकोणत्या पायऱ्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो कार्योत्तर पद्धतीमध्ये समस्येची निवड करतो त्याच्यानंतर काय करतो वर्तमान स्थितीचं निरीक्षण आणि मापन करतो नंतर मग परिस्थितीत असलेल्या व नसलेल्या घटनांची नोंद म्हणजे जी मुलं बालगुन्हेगार आहेत त्यांचं वर्तन आणि जी मुलं बालगुन्हेगार नाहीत त्यांचं वर्तन आपण काय करतो नोंद घेतो कारण प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये प्रयोग केले जातात परंतु तिथं असं एखाद्या मुलाला बाल गुन्हेगार करून प्रयोग करणं योग्य नसतं आणि मग प्रायोगिक संशोधन पद्धतीला पूरक प्रायोगिक संशोधन पद्धतीला पूरक म्हणून काय केली जाते कार्योत्तर संशोधन पद्धती वापरली जाते आणि ही जी पद्धती आहे त्यामध्ये अं सर्वेक्षण पद्धती आहे वर्ण सहसंबंधात्मक पद्धती आहे प्रायोगिक संशोधन पद्धती आहे हिची सुद्धा वैशिष्ट्ये आढळतात आणि मग आणि हे काय आपण हे महत्वाचं वैशिष्ट्य पाहिलं म्हणजे ही पाहिली पाहिली की कार्योत्तर संशोधन पद्धतीमध्ये परिस्थितीत असलेल्या आणि नसलेल्या घटनांची सुद्धा नोंद केली जाते आणि मग असलेल्या आणि नसलेल्या घटनांची काय केले जाते तुलना तुलना केली जाते आणि मग त्याच्या आधारे काय केला जातो निष्कर्ष काढला काढला जातो म्हणजे वेगळे पण काय आहे या दोन घटनांमध्ये साम्य काय आहे आणि वेगळे पण कशामुळे आलेलं आहे याचं काय केलं जातो तुलना करून निष्कर्ष काढला जातो आणि मग नंतर काय केलं जातं अहवाल लेखन केलं जात एकंदरीतच काय विद्यार्थी मित्रांनो तर कार्योत्तर संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आपण समजावून घेतली तर समाज मे जो घटना आहे घटना आहे समाज मे जो घटना आहे म्हणजे गुंतागुंतीची असतात समाज मध्ये जो घटना आहे गुंतागुंतीची असतात त्यांना त्या आणि प्रायोगिक पद्धतीने त्या सोडवता येत नाही तेव्हा आपण काय करतो कार्योत्तर पद्धतीचा उपयोग करतो और और हम प्रायोगिक संशोधन संशोधन यह दीर्घकाळ नाही कर सकते तब हम यह कार्योत्तर पद्धती का उपयोग कर सकते है आणि त्याचबरोबर काय कि ज्या घटनांचा शोध नैसर्गिक वातावरणात घ्या असतो तेव्हा ही पद्धती काय होते उपयुक्त ठरू शकते त्याचबरोबर दोन किंवा अधिक चलांमधील साहचर्याची माहिती मिळवण्यासाठी सुद्धा ही पद्धती उपयुक्त ठरते एकंदरीतच घटनेच्या कारणांची परिणामांची तुलना करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी कार्योत्तर पद्धती काय होते उपयुक्त ठरत असल्याचं आपणाला दिसत आता पुढ पुढची बघा विद्यार्थी मित्रांनो पीपी वांशिक पद्धती यालाच काय म्हणतात या वांशिक पद्धतीला जेनेटिक मेथड असं म्हणतात आता वांशिक पद्धती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याचा वाढ व विकासाला सुरुवात होते आणि बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या वाढ व विकासाला सुरुवात झाल्यानंतर त्याचे शारीरिक मानसिक भावनिक नैतिक वाढ विक, विकास व्हायला सुरुवात होते आणि मग बालकाच्या या वाढीचे आणि विकासाचे टप्पे यांचा अभ्यास जी संशोधन पद्धती करते तिला वांशिक पद्धती असं म्हणतात आता ही जी वांशिक पद्धती आहे ही वांशिक पद्धती बालकाच्या विकासाचा अभ्यास करत असल्यामुळं तिला डेव्हलपमेंटल मेथड डेव्हलपमेंटल मेथड असं सुद्धा म्हणतात आता आ, आता या वांशिक पद्धतीची व्याख्या हिंदीमधून काय करता येईल तर अं बालक का जो विकास होता आहे बालक का जो विकास होता है वह हो विकास शारीरिक नैतिक बौद्धिक माध्यम से किस तरह का किस तरह का हो रहा है इस बारे में जानकारी जो जिस रिसर्च मेथड के माध्यम से प्राप्त होती है उसे वांशिक पद्धति कहते हैं आता है आते ही जी वांशिक पद्धति है या वांशिक पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत रेखांशात्मक पद्धती म्हणजे काय लॉंगिट्युड्युशनल मेथड आणि पद्धती म्हणजे क्रॉस सेक्शनल मेथड आता ही जी वांशिक पद्धती आहे या वांशिक पद्धतीमध्ये काय केलं जातं रेखांशात्मक पद्धतीमध्ये लॉंगिट्युड्युशनल मेथड मध्ये काय केलं जातं की बालक बालक समजा सहा महिन्याचं आहे तर सहा महिन्यापासून बारा वर्षापर्यंत त्याचा बौद्धिक भावनिक भाषिक कारिक कसा विकास झाला याचा अभ्यास काय केला जातो अशा दीर्घ कालावधीचा अभ्यास वांशिक पद्धतीच्या रेखांशात्मक म्हणजे एका लाँगी मेथड मध्ये केला जातो आणि बारा वर्षाचीच बालक वेगवेगळ्या भागातली घेऊन मुलं मुली वेगवेगळ्या भागातली घेऊन त्यांचा अं बौद्धिक विकासाचा त्यांच्या कौशल्याचा त्यांचा भाषिक विकासाचा अभ्यास करण्याला काय म्हणतात तिरेच्छेदात्मक पद्धती म्हणतात म्हणजे रेखांशात्मक पद्धतीमध्ये दीर्घ कालावधीच संशोधन केलं जात आणि त्याच्यामुळे त्याद्वारे मिळणारे निष्कर्ष कसे असतात विश्वासार्ह असतात आणि तिरेकछेदात्मक पद्धतीमध्ये अं ठराविक ठराविक वयोगटातील मुलं म्हणजे सारख्या वयोगटातील मुलं घेतले जातात आणि त्यांच्या भावनिक सामाजिक भाषिक बौद्धिक विकासाचा अभ्यास करून बारा वर्षाची मुलं कशी वागतात ते किंवा त्यांची बौद्धिक क्षमता कशी असते त्यांचा भाषिक विकास कसा झालेला असतो याची माहिती घेतली जाते आणि मग त्याला त्याच्यामुळे त्याला तिरक पद्धती असं म्हणतात आणि या पद्धतीद्वारे तिरक म्हणजे काय क्रॉस सेक्शनल मेथडद्वारे येणारे निष्कर्ष काय असतात एवढे विश्वासार्ह नसतात त्याच्यानंतर आता ही जी वांशिक पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो तर या वांशिक पद्धतीची वांशिक पद्धतीची वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामधून आपल्याला काय कळवतं बालकाची अभिरुची कोणती आहे बालकाच्या भाषिक विकास कसा झालेला आहे त्याच्यामध्ये कोणती कौशल्य आहे आणि कोणत्या कौशल्यांना आणखी प्रोत्साहन द्यायला पाहिजे हे आपल्याला समजतं त्याचबरोबर शिक्षक पालक आहे त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे हे समजतं त्याचबरोबर बालकांच्या आप आपण बघा जे जिंपी आजीनं बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली या बौद्धिक विकासाच्या उपपत्तीमध्ये त्याने काय केलं बालकाचं जन्मापासून ते चौदा वर्ष वयापर्यंत संशोधन केलं आणि मग त्याच्या आधारे अं बौद्धिक विकास कसं होतं हे सांगितलं आणि या संशोधनाचा उपयोग असा होतो कि लहान मुलांच्या लहान मुलांना पाठ्यपुस्तक कशी असली पाहिजे अभ्यासक्रम कसा असला पाहिजे त्यांना कोणते उपक्रम राबवले म्हणजे ते अधिक शिकू शकतील हे आपल्याला काय होतं समजतं आणि सध्याचं जे पूर्व शालेय शिक्षण आहे किंवा शालेय शिक्षण आहे याच्यामध्ये जी अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकांची रचना आहे ही काय केलेली आहे वांशिक पद्धतीद्वारे केलेली आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जी लहान मुलं असतात त्यांना पुस्तकांचं ओझ होतं म्हणून आता महाराष्ट्र शासनानं काय केलेलं आहे चार पुस्तकांचं एक पुस्तक तयार केलेलं आहे म्हणजे तीन तीन महिन्याला एकच पुस्तक असं वापरता येईल म्हणजे मुलांना जास्त पुस्तकं शाळेत न्यावी लागणार नाही तीन महिन्याला एक एकच पुस्तक घेऊन जायचं म्हणजे काय आलं शासनानं मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार केला म्हणजे त्यांना पाठीवर दप्तराचं ओझो होत आणि मग त्यांचं काय होत त्यांना शारीरिक त्रास होतो त्यांच्यावर दडपण येतं आणि मग शासनाने विचार करून आता काय के केलं अं तीन महिन्याच्या अभ्यासक्रमाचं सगळ्या विषयांचं एकच पाठ्यपुस्तक तयार केलं म्हणजे इतर जे ओझ त्याच्या बरोबर येत होते ते आता काय झालं कमी झालं आणि अशा पद्धतीने वांशिक पद्धती, पद्धती बालकाच्या शारीरिक बौद्धिक भावनिक भाषिक क्षमतांचा विकास करून सुधारणा करण्यास सुचवत त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहसंबंध पद्धती सहसंबंध पद्धतीला को रिलेशन रिसर्च मेथड असं म्हणतात आता आता को रिलेशन रिसर्च मेथड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर संशोधनातील विविध चलांचा परस्पर संबंध काय होतो म्हणजे एका चलाचा दुसऱ्या चलावर काय परिणाम होतो आणि त्याच्यामुळं काय बदल होतो याचा अभ्यास करणं म्हणजे काय अं सहसंबंध पद्धती होय म्हणजे काय केलं जात सहसंबंध पद्धती म्हणजे अं बघा विद्यार्थी मित्रांनो अं तर सहसंबंध पद्धती म्हणजे निव्वळ दोन चले परिणामांमधील सहसंबंध गुण काढण्याची शास्त्रीय पद्धती नसून विविध चलांशी विविध चलांशी संबंधित माहितीच्या आधारे पृथककरण करून समस्येची उकल करण्याची शास्त्रीय पद्धती आहे तर अशा पद्धतीनं ही पद्धती काय करते एका चलाचा दुसऱ्या चलावर काय परिणाम होतो म्हणजे आपण जर लहान मुलांना पोषक आहार दिला नाही तर मग त्यांचा काय होतं बौद्धिक विकासावर काय होतो वाईट परिणाम होतो आणि जर आपण त्यांना जर चांगल्या पद्धतीचा पोषक आहार दिला त्यांना वेगवेगळी वेग अध्ययनाची साधनं उपलब्ध करून दिली त्यांचे मेंदूला चालना मिळेल अशा असे उपक्रम राबवले त्यांना कृती पर हालचाली करण्याची संधी दिली तर काय होतं त्यांचा बौद्धिक विकासाला काय होते चालना मिळते म्हणजे एका बाबीचा दुसऱ्या बाबीवर परिणाम होतो आता उदाहरणार्थ का समाजामध्ये काही भाव वाढ झाली एखाद्या बाबीची भाव वाढ झाली तर सगळ्या वस्तूंची काय होते आपोआपच भाव वाढत असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे एका बाबीचा दुसऱ्या बाबीवर परिणाम होतो किंवा अं किंवा किंवा बघा आता वेगवेगळे शिक्षण घेणारे मुलांची संख्या वाढली म्हणजे आता स्पर्धा परीक्षांद्वारे वेगवेगळ्या जाहिराती निघतात पण जागा असतात एक हजार आणि अर्ज करणारे असतात पन्नास हजार म्हणजे एवढं एवढं प्रमाण काय काबर वाढलं तर शिक्षणाचं प्रमाण वाढलं पण त्याचबरोबर काय झालं की मुलांना त्याला रो, रो, रो रोजगारपूरक शिक्षण न मिळाल्यामुळे सुद्धा काय होतं बेरोजगारीचं प्रमाण वाढत असल्याचं आपणाला दिसत त्याचबरोबर आणखी कोणत्या बाबींचा सहसंबंध असतो म्हणजे आपण जर अ काही काही समजा मुलांना वेळोवेळी कुमारवयीन वे मुलांना मार्गदर्शन केलं नाही तर मग काय होतं काही वाईट घटना घडत असल्याचं आपल्याला दिसतं किंवा आई वडिलांचं दुर्लक्ष झालं तरी सुद्धा काय होता मुलांना वाईट सवय वाई वाई लागत असतात तर अशा पद्धतीनं एका चलाचा दुसऱ्या चलावर काय होतो परिणाम होतो आणि यांचा अभ्यास ज्या 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 पद्धतीमधून केला जातो त्याला जा, काय जा कोरिलेशन मेथड म्हणजे संशोधन सहसंबंध संशोधन पद्धती असं म्हणतात आता आता ही जी कोरिलेशन पद्धती आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर चलांमधील संबंध किंवा त्याचा अभाव तपासणीमध्ये दोन चलांमध्ये काय संबंध आहे किंवा त्यांच्या एक, एका एका चलाचा अभाव असल्या तर दुसऱ्या चलावर काय परिणाम होतो हे पाहणं हे काय केलं जातं सहसंबंध पद्धतीमध्ये केलं जात आणि सहसंबंध पद्धतीच्या आधारे काय केलं जातं भविष्याच्या गोष्टींविषयी बाकी केलं जातं आता बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्या भारतामध्ये एकोणीशे अडुसष्ट मध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडण्यात आलं एकोणीशे शहाऐंशी मध्ये दुसरं आणि आता दोन हजार वीस मध्ये तिसरं मांडण्यात आलेलं आहे आणि आता हे जे दोन हजार वीसच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे भविष्यातील गरजा गरजा ओळखून आता याच्यावर काय केलेलं आहे रिसर्चवर भर देण्यात आलेला आहे आणि आता कालच बघा युजीसी न ड्राफ्ट प्रकाशित केला की आता पदवी स्तरा आपली जी पदवी आहे ही चार वर्षांची होणार असून या चारही वर्षामध्ये रिसर्च मेथडचा अभ्यास करावा लागणार आहे आणि रिसर्च आधारित प्रोजेक्ट कृतीपर करून समाजातील राष्ट्रीय जीवनातील समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे म्हणजे म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलं आपण पूर्वीच्या ज्या काही धोरण होती या धोरणांचा विचार केला आणि त्याचबरोबर भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन कस्तुरी रंगन कि कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती होती यानं काय केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची निर्मिती केली आणि मग आता त्याची अंमलबजावणी होत असल्याचं आपल्याला दिसत त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही जी सहसंबंध पद्धती आहे आता सहसंबंध पद्धतीचं आपण अगोदर हे विश्लेषण म्हणजे सहसंबंध गुणकाचा अर्थ निर्वचन करण्याच्या अगोदर हे सहसंबंध पद्धतीचं महत्व काय आहे तर या पद्धतीच्या आधारे आपल्याला काय होते संशोधनाची वैधता वैधता विश्वसनीयता ठरवता येते त्याचबरोबर एखादी घटना पुन्हा घडण्याचं बाकी करता येतं म्हणजे एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता आणि तिची शालेय प्रगती यांचा काय असतो परस्पर संबंध असतो जो विद्यार्थी नवोदयला फर्स्ट आलेला आहे त्याच्यानंतर अकरावी बारावीला पण मेरिटमध्ये आलेला आहे त्याच्यानंतर चार वर्षाचं चा पदवी शिक्षण सुद्धा मेरिटमध्ये त्यानं पूर्ण केलं अशा वेळी तो कोणीतरी मोठ्या व्यक्ती किंवा मोठ्या ठिकाणी नोकरीला असण्याची शक्यता काय असते जास्त असते काय या आधारे आपण काय करतो सहसंबंध पद्धतीद्वारे असं आपण त्याच्या बाबत काय बाकी निष्कर्षाबाबत बाकीत करू शकतो आणि जर संशोधनामध्ये काय असतो कोणताही शब्द अंतिम नसतो जशी माहिती उपलब्ध होते त्याच्यानुसार काय होते निष्कर्ष बदलत असतात थोडक्यात काय तर सहसंबंध पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीच्या यशाचं बाकीत करणं या पद्धतीमुळं काय झालेलं आहे शक्य झालेलं आहे आणि ही जी सहसंबंध पद्धती आहे ही प्रायोगिक संशोधन पद्धतीला पूरक असल्याचं आपणाला दिसत आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला तुम्हाला काय करतील सहसंबंध गुणक देतील आणि त्याचा अर्थ निर्वचन नेमकं का काय आहे असं विचारतील म्हणजे परीक्षेला असं देतील पॉईंट झिरो झिरो टू प्लस किंवा मायनस अ पॉइंट ट्वेंटी असं जर असेल सहसंबंध अर्थ निर्वचन तुम्ही काय कराल आणि मग हे चारही पर्याय काय करतील तुम्हाला तिथं दिले जातील आणि मग त्यातला पर्याय तुम्हाला निवडण्यास सांगतील असं आणि मग तुम्ही काय करायचं कोणता पर्याय निवडायचा कमी उपेक्षित सहसंबंध अ पॉइंट वीस ते पॉईंट चाळीस अल्प सहसंबंध पॉईंट चाळीस ते पॉईंट सत्तर साधारण प्रतीचा सहसंबंध पॉईंट सत्तर ते पॉईंट नव्वद लक्षात घेण्यायोग्य उच्च सहसंबंध आणि पॉइंट नव्वद ते प्लस एक अं तर अतिउच्च सहसंबंध अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सहसंबंध पद्धतीची माहिती पाहिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखी महत्वाची जी पद्धती आहे त्या प्रायोगिक संशोधन पद्धतीची माहिती बघूया तर विद्यार्थी मित्रांनो ही बाब लक्षात घ्या की ऐतिहासिक संशोधन हे भूतकाळाशी संबंधित असतं वर्णनात्मक संशोधन हे वर्तमान काळाशी संबंधित असतं आणि जे संशोधन भविष्यातील निष्कर्षांशी संबंधित असते त्याला काय म्हणतात प्रायोगिक संशोधन पद्धती असं म्हणतात आणि परीक्षेला परीक्षेला आलं की प्रायोगिक संशोधन पद्धतीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही तर पर्यादीतील वैज्ञानिक पद्धती भविष्य काळाशी निगडीत पद्धती चलांवर नियंत्रण करणारी पद्धती आणि चौथी देतील भूतकाळाशी निगडीत पद्धती तर चौथ काय आहे भूतकाळाशी निगडीत काय असतं ऐतिहासिक संशोधन पद्धती असते आणि त्याच्यामुळे तो, तो पर्याय इथे येणार नाही आणि वरील तिन्ही पर्याय काय आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीशी निगडीत आहे तर आता सगळ्यात अगोदर प्रायोगिक संशोधन पद्धतीची व्याख्या आणि व्याख्या वैक्षा पाहण्याचा अगोदर प्रयोग म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यावा लागेल म्हणजे काय नियंत्रित परिस्थितीत केलेले नियंत्रण म्हणजे एका ठराविक खोलीमध्ये सर्व परिस्थितीचं नियंत्रण करून तेथे घडणाऱ्या घटनांची नोंद घेणं याला काय म्हणतात प्रयोग असं म्हणतात आणि आणखी प्रयोग प्रयोग म्हणजे काय की स्वाश्रय चलाचं इंडिपेंडंट व्हेरिएबल का डिपेंड डिपेंडंट व्हेरियल व्हेरिएबल पर जो परिणाम होता आहे कहते हे प्रयोग प्रयोग कळते म्हणजे श्वास चलाच्या बदलाने बदलाचा आश्रय चलावर होणारा परिणाम म्हणजे काय प्रयोग होय आता विद्यार्थी मित्रांनो प्रायोगिक संशोधन पद्धतीची ही व्याख्या बघूया की एडवर्ड एडवर्ड असं म्हणतो जेव्हा एखाद्या संशोधन समस्येच्या संदर्भात एक अध्ययन करता काही चलांवर नियंत्रण ठेवतो अथवा चलांमधील बदल स्थापित करतो त्यात प्रायोगिक संशोधन असे म्हणतात म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये काय असतं चलांवर नियंत्रण करणं आश्रय चलाचा इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट वेरिएबल परिणाम परिणाम त्याच्यामध्ये पाहिला जातो आणि एक बाब विद्यार्थी मित्र ध्यान की अॉन जॉन मिल जॉन मिल असं जॉन मिल प्रायोगिक संशोधनाच्या संदर्भात एक चल सिद्धांत मानतो एक चल सिद्धांत मानतो तो असं म्हणतो की जेव्हा दोन परिस्थितीमध्ये जेव्हा दोन परिस्थितीमध्ये सर्व बाबतीत साम्य असते तेव्हा एका परिस्थितीमध्ये एक घटक वाढवला किंवा कमी केला आणि दुसरी परिस्थिती तशीच ठेवली तर जो फरक दिसून येईल त्यास तो वाढवलेला किंवा कमी केलेला घटक जबाबदार असतो म्हणजे या व्याख्यावरून काय समजतं विद्यार्थी मित्रांनो प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये दोन गट असतात दोन्ही गट सर्व बाबतीत सारखे असतात फक्त एका गटावर एक जो प्रायोगिक गट असतो प्रायोगिक गटाला नियंत्रित गटापेक्षा विभिन्न चलाचा उपचार दिला जातो अतिरिक्त आणि हा अतिरिक्त उपचार दिल्यामुळे प्रायोगिक गटामध्ये होणारा बदल आणि नियंत्रित गटाला पूर्वीचा जो चल आहे त्याचा उपचार दिला जातो आणि मग या दोन्हीची तुलना करून प्रायोगिक गटाच्या वर्तनामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये काय बदल झाला या यांचा काय केला जातो दोघांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रायोगिक प्रयोगातून काय निष्कर्ष मिळतात याची काय केली जाते नोंद 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 घेतली नो जाते आता त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे प्रायोगिक संशोधन पद्धती आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये अ चलांच चलांवर नियंत्रण केलं जातं चलांचा, चलां, चलांचा, के चलांचा अभ्यास केला जातो आणि चलांच्या परिणामानं काय होता निष्कर्ष आपल्याला प्राप्त होता आता आ, मग चल म्हणजे काय व्हेरिएबल्स म्हणजे काय की ए व्हेरिएबल इज अ प्रॉपर्टी दॅट टेक टेक्स ऑन डिफरंट व्हॅल्यूज कार्लिंगरने ही व्याख्या के केलेली आहे म्हणजे काय की संख्यात्मक व गुणात्मक मूल्यामध्ये व्यक्त करता येऊ शकणारी संकल्पना म्हणजे चल होय म्हणजे ज्या बाबीचा इतर बाबींवर परिणाम घडून येतो त्याला चल असे म्हणतात आणि मग हे जे चल आहेत व्हेरिएबल्स आहेत याचे वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल आता इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय की ज्या चलाचा परिणाम संशोधनात तपासाव्याचा असतो त्या स्वतंत्र चल म्हणतात जिस जिस चल का जिस व्हेरिएबल का हमें संशोधन मे परिणाम 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 ज्याना होता आहे स्वतंत्र चल यानी इंडिपेंडंट व्हेरिएबल कळते म्हणजे आपण बघा वेगवेगळ्या अध्यापन पद्धती टीचिंग मेथड्स वर्गामध्ये वापरतो आणि मग या व्याख्यान पद्धतीचा प्रकल्प पद्धतीचा चर्चा पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या संपादनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं म्हणजे काय स्वतंत्र चल होय याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आश्रय चल आश्रय चल म्हणजे काय डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र चलाचा परिणाम म्हणजे वरच जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे या चलाचा परिणाम ज्या चलावर घडून येतो या डिपेंडंट व्हेरिएबल वर घडून येतो त्यास काय म्हणतात आश्रय चल असं म्हणतात म्हणजे प्रकल्प पद्धती वापरली तर विद्यार्थ्यांच्या काय होते कृती क्षमतेमध्ये वाढ होते चर्चा पद्धती वापरली तर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीमध्ये वाढ होते आणि मग विचारशक्तीतील होणारी वाढ ही काय आहे आश्रय आश्रयचल आहे म्हणजे विचारांवर होणारा परिणाम हे काय आहे आश्रयचल आहे त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो खंडित चल खंडित चल खंडित चल म्हणजे काय अं डिस्क्रिएट व्हेरिएबल ज्या चलाची किंमत विशिष्ट पायऱ्यांनी किंवा क्रमाने बदलते ज्या चलांची किंमत विशिष्ट पायऱ्यांनी किंवा क्रमाने बदलते त्यास खंडित चल असे म्हणतात उदाहरणार्थ इयत्ता बुद्ध्यांक विकासाची अवस्था हे काय आहे खंडित चल आहेत त्याच्यानंतर आहे, आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चल अं एक्स्ट्रॉन एक्स्ट्रो एक्स्ट्रो एक म्हणजे काय अं ज्या घटकांवर नियंत्रण ठेवता येत नाही अशा बाह्य घटकांना बाह्य चल असे म्हणतात आता उदाहरणार्थ म्हणजे प्रयोग करायचा असला तर मग वेगवेगळ्या अं जात धर्म पंथ असणारे लोक तिथे एकत्र येतात था आणि था त्याचबरोबर त्याच्या बाहेर सुद्धा विचारांचा प्रभाव पण त्यांच्यावर असतो आणि मग अशा वेळी सामाजिक परिस्थिती आर्थिक स्थिती वातावरण यांच्यावर आपल्याला काय करता येतं प्रयोग करताना नियंत्रण ठेवता येऊ शकत नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात बाह्य चल असे म्हणतात हम्म त्याच्यानंतर काय जैविक चल अं आता जैविक चल म्हणजे काय मानवामधील जे जै जैविक गुणधर्म बदलता येत नाही मानवामधील जे नैतिक गुण जे जैविक गुणधर्म आहेत ते बदलता येत नाही त्यांना काय म्हणतात जैविक चल असं म्हणतात म्हणजे स्त्री पुरुष असं याचे काय व्हेरिएबल आहेत त्याच्यानंतर आता ट्रान्सजेंडर सुद्धा आलेलं आहे आणि असे ने सुद्धा काय ट्रान्सजेंडर हे अ नोंदवण्याची सुविधा आता आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर आहे प्रायोगिक संशोधनाची वैशिष्ट्ये आता प्रायोगिक संशोधनाची वैशिष्ट्य म्हणजे काय करावं लागतं नियंत्रण म्हणजे प्रायोगिक संशोधनामध्ये नियंत्रण करावं लागतं कशावर तर वेगवेगळ्या चलांवर काय करावं लागतं नियंत्रण ठेवावं लागतं आणि त्याचबरोबर व्यक्तींच्या जैविक स्थितीचा विचार करून समान गट बनव बनवावे लागतात म्हणजे एका गटात पाच वर्षाचा मुलगा दुसऱ्या गटात दहा वर्षाचा असं नाही तर पाच वर्षाचे दोन्ही गटामध्ये काय की आता मुलं समाविष्ट केले जातात मग ते वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतले असू शकतील कारण त्याच्यावर काय असतं संशोधकाचं नियंत्रण नसतं आणि त्याचबरोबर काय केलं जातं अशी यादृश्य गट गट तर केले जातात पण बाह्य चलांवर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं म्हणजे बाहेरच्या परिस्थितीचा प्रयोगावर परिणाम होणार नाही याची काय केली जाते दक्षता घेतली जाते म्हणजे त्या त्याच्या आहे रॅन्डमायझेशन आता रॅन्डमायझेशन म्हणजे काय की यादृच्छिकीकरण सुद्धा केलं जातं म्हणजे काय की विद्यार्थ्यांची निवड करताना लॉटरी पद्धती सुगम यादृच्छिक पद्धती म्हणजे एक विद्यार्थी या गटात एक विद्यार्थी या गटात अशा पद्धतीने काय केलं जातं म्हणजे पाच ते दहा गुण असणारे एक विद्यार्थी या गटात एक विद्यार्थी या गटात असं त्यांचं वर्गा वर्गांतर काढून त्या विद्यार्थ्यांचं विभाजन दोन्ही गटामध्ये करून काय केलं जातं प्रयोग केला जातो आणि मग त्याच्यामुळे प्रयोगाचे निष्कर्ष काय येतात योग्य येतात त्याचबरोबर चलांची हाताळणी म्हणजे संशोधक काय करतो प्रयोगात कोणत्या चलाचा परिणाम पाहावयाचा आहे हे ठरवतो त्या चलाचा कोणत्या चलावर परिणाम होणार आहे ते ठरवतो बाह्य चलांचा परिणाम संशोधनावर कसा होणार नाही याची तो दक्षता घेतो आणि अशा पद्धतीनं चलांची काळजीपूर्वक हाताळणी करून प्रायोगिक संशोधन केलं तर ते काय होतं वैज्ञानिक पद्धतीने केलेलं संशोधन होतं आणि मग त्याचे निष्कर्ष काय होतात योग्य पद्धतीनं लागू होऊ शकतात त्याचबरोबर काय कार्यकारण भाव म्हणजे योग्य म्हणजे अं सगळी काळजी घेऊन जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा एखादी विशिष्ट बाब कोणत्या कारणामुळे घडून आली हे आपण काय करू शकतो सांगू शकतो म्हणजे बघा वेगवेगळ्या भागामध्ये भूकंप होतात किंवा काही नैसर्गिक आपत्ती येतात याचं काय करतात वैज्ञानिक वैज्ञानिक काय करतात सूक्ष्म अन्वेषण करतात आणि मग कोणत्या कारणामुळे सदर घटना घडली हे काय करतात ते मांडतात आणि मग मा यालाच काय म्हणतात कार्यकारण भावाची मांडणी करणे असं म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय कोणत्याही प्रायोगिक संशोधनाचा आत्मा जर काय असेल तर निरीक्षण निरीक्षण हा काय आहे प्रायोगिक संशोधनाचा आत्मा आहे संशोधकाने कोणतेही पूर्वग्रह वैयक्तिक मते त्याचबरोबर काही स्वतःचा विश्वास स्वतःची मते हे सर्व बाजूला ठेवून काय करायचं आहे त्या परिस्थितीचं निरीक्षण करायचं आणि निरीक्षणातून ज्या बाबी आपणाला दिसतात आपली मतं काही जरी असली तरी ज्या बाबी आपल्याला दिसतात त्याच बाबींची काय करायची वस्तु आहे वस्तुनिष्ठ पद्धतीने नोंद घ्यायची आहे अं आणि मग त्याच्यामुळेच काय म्हणतात निरीक्षणाला प्रयोगाचा आत्मा असं म्हणतात आणि मग निरीक्षण केल्यामुळेच एका चलाचा दुसऱ्या चलावर काय परिणाम होतो हे आपण काय करू शकतो जाणू शकतो आणि त्याचबरोबर जी माहिती मग संकलित करतो प्रयोग झाल्यानंतर त्याच्या आधारे तिचं विश्लेषण करून आपण काय करू शकतो कोणत्या बाबीचा काय परिणाम झाले हे आपण सांगू शकतो त्याच्यानंतर काय पुनरावृत्ती म्हणजे प्रयोगाची वारंवार पुनरावृत्ती करून काय करू शकतो आपण प्रायोगिक पद्धतीत निष्कर्षांची वैधता व विश्वसनीयता आपण ठरवू शकत असतो आता ही जी प्रायोगिक पद्धती आहे प्रायोगिक पद्धती आहे या प्रायोगिक पद्धतीच्या वेगवेगळ्या फायद्या सुद्धा आहेत म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये समस्येची निवड निवड करावी लागते आणि समस्येची निवड अशी करावी लागते की ज्याचा आपल्याला प्रयोग करता येणं शक्य आहे किंवा त्या कालावधीमध्ये तू करता येईल अशी अशी समस्या आपल्याला निवडावी लागते जर आपण एखाद्या विशिष्ट पदवीसाठी जर संशोधन करणार असो तर समस्या काय करावी लागते आपल्याला तेवढी मर्यादित घ्यावी लागते जर आपण जास्त जर व्यापक समस्या घेतली तर तो प्रयोग व्हायला काही वर्षांचा कालावधी लागू शकतो आणि मग अशा वेळी समस्येची निवड करताना आपल्याला काय करावे लागते योग्य काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर काय संबंधित साहित्य व संशोधनाचा सा आढावा हा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी त्या त्या प्रयोगाशी संबंधित किंवा त्या प्रायोगिक संशोधन समस्येशी संबंधित कोणती संशोधनापूर्वी झालेली आहे कोणती डॉक्टरेल डॉक्टरेल स्तरावर झालेली आहे कोणती पीएचडी डी स्तरावर झालेली आहे कोणती एम फिल स्तरावर झालेली आहे त्याचबरोबर लॅन्सेट त्याच त्याचबरोबर वेगवेगळे जी प्रसिद्ध नियतकालिका आहे याच्यामध्ये त्याशी संबंधित कोणते लेख प्रसिद्ध झालेले आहे त्याचा आपल्याला काय करावा लागतो आढावा घ्यावा लागतो आणि आपला जो प्रयोग आहे तो त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि आपण प्रयोगातून नेमकं काय पाहतोय हे आपल्याला काय होईल स्पष्ट होईल आणि संशोधन समस्या सुद्धा संबंधित साहित्याचा आढावा घेतल्यामुळे संशोधक काय करू शकतो सुव्यवस्थितरित्या मांडू शकतो त्याचबरोबर काय परिकल्पनांची व प्रायोगिक अभिकल्पाची निश्चिती म्हणजे एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजे प्रायोगिक का अभिकल्प काय करत असतो संशोधक निवडत असतो त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत आणि परिकल्पनांची निवड सुद्धा करत असतो म्हणजे संशोधक काय करतो स्वतःची बौद्धिक पात्रतेला अनुसरून संशोधन समस्या सोडवण्याचं जे संभाव्य अनुमान असतो त्याची मांडणी करत असतो त्याला काय म्हणतात परिकल्पना असं म्हणतात म्हणजे परिकल्पना कसं असतं अनुमानित केलेलं विधान असतं आणि मग संशोधनामध्ये जी काही माहिती प्राप्त होईल त्याच्या आधारे ते विधान परिकल 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 ती परिकल्पना फेटाळली जाईल किंवा स्वीकारली जाईल त्याचबरोबर संशोधनामध्ये ज्या वेगवेगळ्या परिकल्पना आहेत तर दिशादर्शक परिकल्पना आहे शून्य परिकल्पना आहे तर शून्य शून्य परिकल्पना म्हणजे काय की प्रायोगिक संशोधनात कोणती परिकल्पना अधिक करून मांडली जाते किंवा कोणत्या परिकल्पनेमध्ये संख्याशास्त्रीय माहितीद्वारे आपण मिळून तो प्रयोगामध्ये नेमके कोणते निष्कर्ष नेम प्राप्त झाले हे आपण परताळू शकतो तर शून्य शून्य परिकल्पनेमध्ये मध्ये परताळू शकतो म्हणजे शून्य परिकल्पनेमध्ये दोन बाबींमध्ये फरक नाही असं संशोधक काय करत असतो त्या परिकल्पनेच्या अनुमानित विधानामध्ये सांगत असतो आणि मग जी काही माहिती प्राप्त होईल त्याच्या आधारे ती परिकल्पना स्वीकारली जाते किंवा फेटाळली जाते त्याच्यानंतर प्रायोगिक जनसंख्या निश्चिती व नमुना निवड म्हणजे पॉप्युलेशन कोणत्या स्वरूपाची आहे मग ते पॉप्युलेशन अनुसरून आपल्याला नमुना म्हणजे संभाव्यता निवड पद्धतीतला निवडायचा आहे का असंभाव्यता निवड नमुना पद्धतीचा निवडायचा आहे तर प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये अधिक करून असंभाव्यता नमुना निवड पद्धतीतील सहितुक सहितुक पर्पजिव्ह सॅम्पलिंग हा नमुना निवडला जातो म्हणजे संशोधक काय करतो परपजिव्ह सॅम्पलिंग निवड निवडत असतो सहितुक पद्धतीने आणि कोणत्याही प्रयोगासाठी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एका गटामध्ये कमीत कमी तीस विद्यार्थी असणे आवश्यक असते किंवा तीस तीस प्रयोज्य व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी असणे आवश्यक असते त्याच्यानंतर संशोधक काय करतो परिस्थिती नियंत्रित करून काय करतो प्रयोग करतो नियंत्रित गटामला नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट दोन्ही काय असतात वय बौद्धिक पात्रता अशा अशा सर्व बाबतीत अधिकाधिक काय असतात या समान केलेले असतात फक्त प्रायोगिक गटाला काय केला जातो नियंत्रित गटापेक्षा एका वेगळ्या चलाचा उपचार उपचार दिला जातो आणि या प्रायोगिक चलाचा प्रायोगिक गटावर काय काय परिणाम झाला हे पाहिलं जातं आणि नियंत्रित गटामध्ये सुद्धा काय जो जे जे पूर्वीची परिस्थिती होती ती चालू ठेवून दोन्ही दोन्हीची तुलना करून काय केला जातो निष्कर्ष काढला जातो म्हणजे प्रयोगाची कारवाई अशा पद्धतीनं केली जाते आणि मग माहितीचे विश्लेषण व आर्थनिर्वचन करून काय अहवाल लेखन केले जाते त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रायोगिक अभिकल्प तर प्रायोगिक अभिकल्पाला एक्सपेरिमेंटल डिझाईन असं म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो की कोणती इमारत जर बांधायची असेल तर आपण काय करतो ती नकाशा अगोदर तयार करतो त्याचप्रमाणे एखादा प्रयोग जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं प्रायोगिक अभिकल्प तयार करावा लागतो म्हणजे प्रयोग आपल्याला कसा करायचा आहे याचं नियोजन करावं लागतं त्याला काय म्हणतात प्रायोगिक का अभिकल्प असं म्हणतात म्हणजे एक्सपेरिमेंटल डिझाईन असं म्हणतात आता हे जे प्रायोगिक अभिकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रायोगिक अभिकल्पाचे दोन प्रकार एक कार्यात्मक का अभिकल्प आणि घटकात्मक अभिकल्प असे दोन प्रकार आहेत म्हणजे फंक्शनल डिझाईन आणि फॅक्टोरियल डिझाईन असं असे याचे दोन प्रकार आहेत तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कार्यात्मक अभिकल्प म्हणजे काय ज्या अभिकल्पामध्ये का केवळ एका चलाचा केवळ एका चलाचा परिणाम अभ्यासला जातो म्हणजे ज्या प्रायोगिक संशोधनात शास्त्रीय चल एकच असतं आणि ते प्रयोगकर्ते स्वाधीन असून त्याचा आश्रयी चलावर काय परिणाम होतो हे हे याचं तिथं निरीक्षण केलं जातं त्याला काय म्हणतात कार्यात्मक का अभिकल्प असे म्हणतात त्याचबरोबर काही काही संशोधन असे असतात की जिथं दोन पेक्षा अधिक चलांचा आश्रयी चलांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो तेव्हा काय केलं जातं घटकात्मक अभिकल्पाची निवड केली जाते म्हणजे काय कि संशोधन करताना काही वेळा एकापेक्षा अधिक चलांचा स्वतंत्र किंवा संयुक्त प्रभाव अभ्यासावयाचा असतो तेव्हा काय घटकात्मक का अभिकल्प म्हणजे फॅक्टोरियल डिझाईन हे काय असते उपयुक्त असते आता परीक्षेला तुम्हाला विचारतील की एकल गट अभिकल्प म्हणजे काय म्हणजे एकच गट घ्यायचा अगोदर त्याच्यावर काय करायचं पारंपरिक चलाचा उपचार घ्या म्हणजे पूर्व चाचणी घ्यायची पारंपरिक चलाचा उपचार बघायचा आणि मग निष्कर्ष काम मांडायची चा, उत्तर चाचणी घ्यायची त्याची माहिती घ्यायची आणि मग नंतर काय चर्चा पद्धत पूर्वी आपण व्याख्यान पद्धती वापरली असेल तर त्याच गटावर चर्चा पद्धती वापरायची आणि मग या चर्चा पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये काय बदल झाला हे उत्तर चाचणीद्वारे जाणून घ्यायचं चा, आणि मग पूर्वीच्या गटातील उत्तर चाचणी आणि नंतरच्या गटातील उत्तर चाचणी याची काय करायची निष्कर्षांची तुलना करून कोणत्या गटामध्ये काय बदल घडून आला हे याची मानणी करण्या याला काय म्हणतात एकल गट अभिकल्प म्हणतात समान गट अभिकल्प म्हणजे काय असा एकाच गटावर उपचार न करता काय करायचे दोन तीस तीसच्या विद्यार्थ्यांचे गट करायचे किंवा वर्गामध्ये समजा सत्तर मुलं असतील तर पस्तीस पस्तीस मुलांचे गट करायचे आणि मग एका एका गटावर प्रायोगिक पद्धतीने शिकवायचं आणि एका गटाला दिग्दर्शन पद्धतीने शिकवायचं दिग्दर्शन पद्धतीने म्हणजे शिक्षकच सगळी माहिती देणार प्रयोग करून दाखवणार विद्यार्थी निरीक्षण करणार आणि त्याच्याद्वारे ते शिकणार आणि प्रायोगिक संशोधन प्रायोगिक पद्धती म्हणजे काय तिथं प्रत्यक्ष विद्यार्थी प्रयोग करणार आणि प्रयोगाच्या द्वारे स्वतः निरीक्षण करून शिकणार आणि मग अशा या दोन्ही पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला हे अभ्यासण्याला काय म्हणतात समान गटा विकल्प म्हणतात आवर्तन अभिकल्प म्हणजे काय एकदा या गटावर अध्यापन करायचं मग दुसऱ्या दिवशी या गटावर मग नंतर पुन्हा आलटून पालटून आलटून पालटून अध्यापन करण्याला काय आवर्तन गटा विकल्प म्हणतात त्याचबरोबर गट विकल्प आता परीक्षेला विचारतील पर की कार्यात्मक अभिकल्पाच्या खालीलपैकी कोणता प्रकार नाही आणि मग एकल गट विकल्प समान गटा विकल्प आवर्तन अभिकल्प आणि मग नंतर काय देतील लॅटिन चौरस अभिकल्प घटकात्मक अभिकल्पातला आणि मग कोणता प्रकार नाही तर लॅटिन चौरस अभिकल्प असं त्याचं काय करतील पर्याय देतील त्याच्यानंतर मग आता विद्यार्थी मित्रांनो घटकात्मक अभिकल्प म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलंच की दोन किंवा अधिक चलांचा जेव्हा संयुक्त प्रभाव अभ्यासायचे असतो त्याला काय काय म्हणतात घटकात्मक अभिकल्प म्हणतात आणि मग घटकात्मक अभिकल्पाचे दोन बाय म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार पण आपण याचे लॅटिन सौरसा अभिकल्प आहे दोन गुणिले दोन घटकात्मक अभिकल्प तीन गुणिले दोन घटकात्मक अभिकल्प असे त्याचे प्रकार आहेत हम्म त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे जे प्रायोगिक संशोधन आपण आपण जे करतो बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतेही संशोधन करताना प्रायोगिक संशोधन करताना त्याची वैधता म्हणजे व्हॅलिडिटी महत्वाची असते म्हणजे भारतात जो प्रयोग केला किंवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जो प्रयोग केला किंवा सायन्स कॉलेज नांदेड येथे जो प्रयोग केला त्या ते, त्याच प्रयोग तशाच ते, पद्धतीचा प्रयोग ते, प्रयो, प्रयो दुसऱ्या देशात पण केल्यावर तेच निष्कर्ष जर संशोधकास प्राप्त होत असतील तर त्या प्रयोगाची काय वैधता आहे असं म्हणतात म्हणजे व्हॅलिडिटी म्हणजे कुठेही त्याचा पडताळा घेतला तरी पण तेच निष्कर्ष प्राप्त होत असतील तर तो प्रयोग काय झाला वैध झाला आणि अशा वैधता असणाऱ्या बाबींसाठीच प्रायोगिक संशोधन केलं जातं प्रायोगिक संशोधनात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत नाहीत आणि मग निघाले तर मग ते आपल्याला तो पूर्वीचा प्रयोग काय आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित वैज्ञानिक संशोधन केलं नव्हतं असं आपण काय करू शकतो म्हणू शकतो कारण हे जे प्रायोगिक संशोधन असतात हे काय असतात निष्कर्षांसाठी अचूक असतात त्याचबरोबर आता तेवढी आपली सर्वेक्षण आणि ऐतिहासिक संशोधन संशोधनामध्ये असतं प्रायोगिक संशोधनासारखे अचूक निष्कर्ष आपल्याला मांडता येत नाही जसे तिथं पुरावे उपलब्ध होत होत जातात ऐतिहासिक संशोधनामध्ये त्याच्यानुसार आपल्याला काय केले जाते मांडणी केली जात असते आता प्रायोगिक संशोधनामध्ये बघा आंतरिक आणि बाह्य सप्रमाणता महत्वाची असते म्हणजे आंतरिक सप्रमाणता म्हणजे काय इंटरनल व्हॅलिडिटी आता इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जेव्हा संशोधनात प्राप्त निष्कर्षांना केवळ हाताळणी केलेले चलच कारणीभूत आहे जेव्हा संशोधनात प्राप्त निष्कर्षांना केवळ हाताळणी केलेले चलच कारणीभूत आहे असे ठामपणे सांगणे शक्य असेल तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात अंतर्गत वैधता आहे असे त्याला म्हणतात त्यानंतर बाह्य सप्रमाणता म्हणजे काय तर, तर एक्सटर्नल व्हॅलिडिटी आता एक्सटर्नल व्हॅलिडिटी म्हणजे काय की प्रायोगिक निष्कर्षांचे सामान्यीकरण करण्याची प्रयोगाची क्षमता म्हणजे काय बाह्य सप्रमाणता होय आता बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी आंतरिक आणि बाह्य सप्रमाणता आहे याच्यामधील आंतरिक सप्रमाणतेवर परिणाम करणारे काही घटक आहेत आणि त्या घटकांचा संशोधकाने परिणाम होऊ नये म्हणून कोणती दक्षता घेतली पाहिजे हे सुद्धा या पीपीटी मध्ये दर्शवण्यात आलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिलं काय समकालीन घटना आता समकालीन घटनांचा प्रभाव सोडून संशोधनावर होत असतो आणि मग अशा वेळी संशोधकानं प्रायोगिक प्रायोगिक संशोधन करणाऱ्या संशोधकानं या घटनांचा प्रभाव संशोधनावर पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे म्हणजे एखाद्या प्रयोग करताना समाजामध्ये काही घटना घडतात त्याचा पण विचारांवर परिणाम होतो आणि परंतु या घटनांचा परिणाम होणार नाही याची दक्षता काय केली पाहिजे संशोधकाने घेतली पाहिजे कारण संशोधनातून अचूक निष्कर्ष मिळण्यासाठी ते महत्वाचे आहेत परिपक्वता म्हणजे परिपक्वतेचा पण परिणाम होतो म्हणजे पाच वर्षाच्या मुलावर प्रयोग सुरू केला आणि तो आठव्या वर्षापर्यंत चालू ठेवला तर मग काय होईल त्याचा बौद्धिक विकास झाल्यामुळे काय होईल अं परिपक्वतेमुळे आ, तो एकदम आपण अचूक निष्कर्ष मांडू शकणार नाही मग अशा वेळी काय केलं पाहिजे प्रयोगाचा कालावधी दी दीर्घ असू नये याची काळजी घेतली पाहिजे कारण परिपक्वतेमुळे सुद्धा बौद्धिक पात्रतेमध्ये काय होतो बदल होत असल्याचं आपल्याला दिसत परीक्षण म्हणजे आपण काय करतो अं या दृशिकरित्या दोन गटामध्ये विद्यार्थ्यांना पाठवतो तेव्हा त्यांची काय करतो चाचणी घेऊन पाहतो आणि मग तशीच चाचणी जर आपण उत्तर चाचणीत घेतली तर काय होतं विद्यार्थ्यांना लेखन करण्याची पद्धती उत्तर देण्याची पद्धती माहिती झाल्यामुळे अं ते अं निष्कर्ष अचूक येऊ शकत नाही मग आणि मग अशा पूर्वपरीक्षणाचा परिणाम प्रयोगावर होऊ नये म्हणून संशोधकांना काय केलं पाहिजे पूर्व व उत्तर चाचणीतील प्रश्न विभिन्न पाठ्यशियाशी संबंधित काय केले पाहिजे ठेवले पाहिजे त्याच्यानंतर साधन सिद्धी साधन सिद्धी म्हणजे काय केलं पाहिजे संशोधकानं मनाला वाटलं तशा पद्धतीची मुलाखत प्रश्नावली तयार केली आहे वापरली असं असं नाही केलं पाहिजे तर त्यानं काय केलं पाहिजे अं त्यानं काय केलं पाहिजे यादृशिकरित्या अं त्याची वैधता व विश्वसनीयता तज्ञांकडून काय केली पाहिजे तपासून घेतली पाहिजे त्याचबरोबर काय सांख्यिकी समास समाश्रयन म्हणजे त्याचबरोबर सांख्यिकी समाश्रयानाचा सुद्धा काय होतं प्रयोगावर परिणाम होतो आणि मग अशा वेळी संशोधकानं काय केलं पाहिजे सहभागींची निवड यादृच्छिक पद्धतीनं केली पाहिजे प्रयोग वस्तूची भेददर्शी निवड काही संशोधक करण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यामुळे प्रयोगाचे निष्कर्ष योग्य योग्य येऊ शकत नाही मग अशा संशोधकांना काय केलं पाहिजे विशिष्ट हेतू किंवा पूर्वग्रह ठेवून संशोधन करायचं नाही तर वस्तुनिष्ठपणे काय करायचं संशोधन करायचं निवडी प्रयोगातील व्यक्तींची निवड करताना वस्तुनिष्ठता तिथे ठेवली पाहिजे प्रायोगिक मर्त्यता प्रायोगिक मर्त्यता म्हणजे अं काय की प्रयोगामध्ये काही व्यक्ती काय करतात सहभागीच होत नाही बोलतच नाही मग अशा वेळी काय करायचं संशोधकानं सर्व प्रयोगातील जे सहभागी आहेत त्या सर्वांना प्रयोगामध्ये सहभागी सर होण्यासाठी काय केलं पाहिजे प्रोत्साहित केलं पाहिजे त्याचबरोबर विविध घटकांच्या आंतरक्रिया म्हणजे प्रयोगातील विविध घटकांच्या आंतरक्रिया त्या संशोधनावर परिणाम होणार नाही याची काय केली पाहिजे संशोधकानं दक्षता घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं संशोधकानं आंतरिक सप्रमाणतेसाठी दक्षता घेतली तर काय होतं योग्य योग्य प्रयोग होतो पण त्याचबरोबर काय केलं पाहिजे संशोधकांना बाह्य सप्रमाणता म्हणजे एक्सटर्नल साठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे त्यांना काय केलं पाहिजे त्याच्यासाठी नियंत्रित व प्रायोगिक 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 गट, गट जे आहेत याच्यामधील परिस्थिती काय केली पाहिजे समान ठेवली पाहिजे त्याचबरोबर संशोधकाची व्यक्तिगत मते पूर्वग्रह यांचं पण संशोधनावर परिणाम होऊ परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे त्याचबरोबर जनसंख्यावर निवडलेला नमुना हा काय असला पाहिजे जनसंख्येच्या प्रमाणे असला पाहिजे त्याची सर्व वैशिष्ट्ये नमुन्यामध्ये असली पाहिजे आणि मग अशा पद्धतीने बाह्य प्रमाणता सुद्धा संशोधनामध्ये येऊ शकेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे आजचं हे व्याख्यान पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आजचं हे व्याख्यान काय झालेलं आहे संपन्न झालेलं आहे आता आपण काय करूया मूळ पीपीटीवर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण प्रायोगिक संशोधनाची आपण संशोधनाची वेगवेगळ्या पद्धतींची माहिती आजच्या या व्याख्यानामध्ये पाहिली आणि आजचे आजचे या व्याख्यानाची संधी मला आ, मला माझे मेडचे मार्गदर्शक गुरुवरे डॉक्टर गिणगिनी सर त्याचबरोबर सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डीयू गवई सर प्राध्याप प्राध्यापक आर मुनेश्वर सर डॉक्टर मोहसिना मॅडम यांनी उपलब्ध करून दिले आणि सर्व आ, सर्व विद्यार्थी मित्रांनी मला इंग्रजी अवगत नसल्यामुळे त्यांची गैरसोय झाली हिंदी बोललो पण हिंदीत पण खूपच व्याकरणाच्या चुका होत्या तरी पण तुम्ही माझं व्याख्यान ऐकून घेतलं आणि त्याबद्दल आपले सर्वांची धन्यवाद थँक्यू हॅलो हा सर uh, एक छोटासा एक, एक प्रश्न होता सर हाँ. तर जे कंटिन्यू कंटिन्युअस व्हेरिएबल त्याच्यामध्ये सर उदाहरणामध्ये उंची उदाहरण दिलेलं आहे सर बरोबर ते सर तर ते उंची सर काही दिवसानंतर ते खंडित होते ना सर तर ते खंडित म्हणजे खंडित चलामध्ये येईल की अखंडित चलामध्ये येईल उंची नाही आता त्याच याच्यामध्ये नाही खंडित चलामध्ये नाही अखंडित अखंडित चलामध्ये सांगितलं असं म्हणजे अखंडित सांगितलं मी ज्या चलांची किंमत विशिष्ट पायऱ्यांनी किंवा क्रमाने बदलते त्याच खंडित चल म्हणतात उदाहरणार्थ इयत्ता बुद्ध्यांक विकासाच्या अवस्था आणि अखंडित चल म्हणजे काय ज्या घटकांची किंमत हळूहळू बदलत जाते त्याचं अखंडित चल म्हणतात उंची वजन आणि वय आता वय पण आपण हळूहळू वाढत असत उंची जरी वाढलेली नसली तरी पण आपण असं एकदम असं म्हणू म्हणू शकत नाही ना की जैविक दृष्ट्या ते आपण निर्धारित करू शकत नाही ओके आणि हे जे संशोधनाचे पुस्तक लिहिणारे किंवा जे शास्त्रज्ञ यांनीच सांगितलेलं आहे ओके सर थँक्यू माझं काही त्याच्यामध्ये मनाचं नाही उंची वजन वय असं शास्त्रज्ञांनी ते okay. संशोधन करून सांगितलेलं आहे अखंडित आहे का बरं कारण आपलं बौद्धिक बौद्धिक पण सतत विकास होत असतो उंची वय वजन वजन पण आज आहे तर उद्या थोडंफार तरी एक, एक मिली तरी वाढतं आपलं कधी दोन मिली कमी होत अजून काही कोणाचे प्रश्न व्याख्यान संपवायचं मॅडम मुल्यू करू का हॅलो हा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर हा गुड आफ्टरनून मॅडम रिस्पेक्टेड डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर थँक यू फॉर अस द टॉपिक Sources of research method. Sir, your guidance about historical research steps, uh, primary source, secondary sources, also the types of historical researches, descriptive research method, case study, exposed method, genetic method, that is, developmental method, experimentation, experimental uh, design, correlation research method has made us earn a lot of knowledge and inform about the sources of research method sir one of the line you mentioned in your guidance experimentation is the classic method of science laboratory where elements manipulated and effect observed can be controlled was a great motivational for the participants thank thanks a lot sir for your <coughs> presence and valuable guidance thank you thank you very much sir uh, thank you आपण सगळ्यांनी माझं व्याख्यान ऐकल्याबद्दल धन्यवाद आय रिक्वेस्ट पार्टिसिपंट आय आय टू गो द लिंक ऑफ द फीडबॅक ऑन वन वीक नॅशनल वर्कशॉप ऑन वेट एक्झामिनेशन फ्रॉम ट्वेंटी फर्स्ट ट्वेंटी फिफ्थ मे टू थाउजंड ट्वेंटी इज बीन इन युअर चॅट बॉक्स इट इज रिक्वेस्टेड ऑल द फिल द फीडबॅक फॉर participants. today's morning session is completed here. all the participants are informed that today's next session will be last session of e-workshop on paid examination conducted by set guidance committee. Uh, a guidance committee rejoin us for the next session at sharp 2 p.m. thanks. thank you very much.